आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांना प्रथम मी विनम्र अभिवादन करतो. कराड नगरीतील नाविन्यपूर्ण अशा छत्रपती शिवाजी उद्यानाच्या नव्या वर्धापन दिनाच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करणारे कराड नगर परिषद त्यांचे पदाधिकारी आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उत्साही नगरसेवक आदरणीय सौरभ तात्या, शिवाजी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी त्यांचे चेअरमन सौभाग्यवती सुनीता जाधव, संचालिका सौभाग्यवती मालन पक्काताई भोसले, त्यांचे आणखी पदाधिकारी आणि सदस्य, आरोग्य, पर्यावरण, मनोरंजन आणि प्रबोधन अशा चौफेर उपक्रमातून या उद्यानाची समृद्धी वाढवणारे आपण सर्वांचे लाडके आदरणीय चंद्रकांत जाधव, त्यांचे उद्यान ग्रुपचे सर्व सदस्य, शब्दवेद अर्थात साहित्यप्रेमी मंडळाचे सदस्य आणि या उद्यानावर प्रेम करणारे आणि यथाशक्ती आपला सहयोग देणारे आपण सर्व बंधू भगिनी आपणा सर्वांनाही माझा नमस्कार. व्याख्यानात भाग असते हे मी समजू शकतो, परंतु बागेत व्याख्यान असतं हा मी एक अनोखा अनुभव आज घेतो आहे. म्हणजे आजूबाजूला छोटी मोठी हिरवीगार झाडी असावी, पायाखाली मऊमऊ गवत असावं, उजव्या बाजूला विविधरंगी प्रकाश झोतामध्ये नाहून निघालेली कारंजी असावीत, वरती आकाशामध्ये शीतल प्रकाश येणारा चंद्र असावा, संपूर्ण आकाश लुकलुकणाऱ्या चांदाने भरून जावं आणि संपूर्ण आसमंत ऑक्सिजन आणि विविध गुलाबांच्या फुलांच्या सुगंधाने भरून जावं आणि या अशा वातावरणात सर्व आबालवृद्धांना आणि सर्व धर्माच्या जातीधर्माच्या लोकांना मुक्तदार प्रवेश असावा अशा प्रकारचं व्यासपीठ जगाच्या पाठीवर एखादं असेल असं मला काही वाटत नाही. हे कदाचित एकमेव व्यासपीठ अशा प्रकारचं असावं असं मला वाटतं आणि म्हणून अशा व्यासपीठावर आपण मला नेमून दिलेल्या विषयावर बोलण्याची संधी दिली हा मी माझा बहुमान समजतो. या जगामध्ये खूप मोठी माणसं होऊन गेली आणि या मोठ्या माणसांचं वर्गीकरण जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर तीन गटात करतो. पहिला गट आहे सम आर बॉर्न ग्रेट, जे जन्मानंच मोठी असतात, राजे, उमराव, राजपुत्र, राजकन्या, ते काय जन्मानंच मोठी असतात आणि त्यांना मोठेपण आपोआप मिळत असतं, जन्मानंच मोठेपण मिळतं. हा पहिला गट आहे. यांची संख्या मात्र खूप कमी असते आणि आलीकडे खूप संख्या ती कमी झालेली आहे. भारतामध्ये तर संस्थानच खालसा झाली, त्यामुळे राजे महाराजांची फारशी नावं आता ऐकायला मिळत नाहीत, संख्या कमी आहे. दुसरा गट आहे ग्रेटनेस इज थ्रस्ट अपॉन समवन, मोठेपण काहींच्यावर लादलं जातं. वस्तुतः ती मोठी नसतात पण त्यांना मिळालेली खुर्ची मोठी असते, लोक त्या खुर्चीला सलाम करतात, साहेब साहेब म्हणतात. अशांची संख्या खूप मोठी आहे आणि ती दिवसेंदिवस वाढते आहे, हेही आपलं निरीक्षण असेल. आणि तिसरा गट आहे समाजिक ग्रेटनेस, पार्श्वभूमी काही नाही पण तरीसुद्धा आपल्या विद्याव्यासंगानं परिश्रमानं त्यागानं असं काही नाव मिळवतात, आपल्या देशातच नव्हे तर जगातही प्रसिद्ध होतात. अशांचं मोठेपण हे ठळकपणे उठून दिसतं. यांचीही संख्या जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेनं अत्यल्प आहे. अशा अत्यल्प लोकांमध्ये एक ठळक नाव म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हे म्हणजे अवुल कला म्हणजे पंजोबा, पी म्हणजे पाकिर, कला म्हणजे आजोबा, जे म्हणजे जैनुलद्दीन कला म्हणजे वडील, मुलाचं नाव अब्दुल आडनाव कलाम. या मुलाचा जन्म तत्कालीन मद्रास प्रांतामध्ये म्हणजे आजच्या तामिळनाडू राज्यामध्ये
भारताच्या पूर्वेकडील बंगालच्या उपसागराच्या किनारी पंबन बेटावरील हिंदू धर्माच्या रामेश्वरम या तीर्थक्षेत्री 15 ऑक्टोबर 1931 ला झाला. आई अशम आणि वडील जैनुलुद्दीन यांना एकूण 5 मुलं, थरला मरकाया, दुसरा मुस्तफा, तिसरा काशिम, चौथी मुलगी जोहरा आणि पाचवा आपला हा अब्दुल, ज्याला आपण शेंडेफळ म्हणतो, शेवटचा मुलगा. आणि शेवटचं शेंडेफळ सगळ्यांचाच लाडका असतं आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळं आपल्या अब्दुलवर घरातली सगळीच माणसं प्रेम करत होती, त्याला खेळायला नेत होती, खाऊ देत होती, त्याच्याशी गप्पा गोष्टी करत होती. आईचा तर तो अतिशयच लाडका होता. आईला एका गोष्टीची खंत होती. कोणती खंत होती? की त्यांच्या तिन्ही पिढ्यामध्ये कोणी शिकलं नव्हतं. आणि अशी आम्हाची थोरली मुलं जी मी आता नावं सांगितली यातलंही कोणी शिकलं नाही, ही तिला खंत होती. त्यामुळे आपलं शेवटचं जे मूल आहे हा अब्दुल, यानं काहीतरी शिकावं असं तिला नेहमी वाटत होतं. तीही फारशी शिकलेली नव्हती, मोठ्या घराण्यातली होती, पण घरातलं कोणी शिकलेलं नाही. पण आपल्या शेवटच्या मुलाने तरी शिकावं म्हणून तिचा आटोकाट प्रयत्न चाललेला होता. आणि म्हणून शिकवण्याची जबाबदारी आशियामानंच आपल्या हातामध्ये सुरुवातीला घेतली आणि ती शिकवू लागली. आता ही बिचारी शिकवणार तरी काय, तर ती गोष्टी सांगत होती. आजकडे घराघरामध्ये गोष्ट सांगणारी मला माता आढळत नाही. बहिणीने मला क्षमा करावी, मला आढळत नाही. जर कोणाला आढळली तर जरूर त्यांचा सत्कार ह्या व्यासपीठावर करावा, कारण आपल्या भारताच्या इतिहासामध्ये आईनं गोष्ट सांगून माणसं मोठी झाल्याची उदाहरणं ठळक आपणाला माहिती आहेत. ती दोन उदाहरणं आपणाला सांगतो की जिजाऊनं शिवाजी महाराजांना घडवलं आणि यशोदानं साने गुरुजींना घडवलं त्या माहिती आहे. आणि तिसरं नाव आपण जोडूया की आशियामानं आपल्या अब्दुलला घडवलं. आणि म्हणून आशियामाबद्दल आपल्याला आदर वाटला पाहिजे. आशियामा गोष्टी सांगत होती, जरा बारकाय नाही का, आशियामा गोष्टी कोणाच्या सांगत होती? आशियामा गोष्टी सांगत होती संतांच्या, आशियामा गोष्टी सांगत होती रामायणाच्या, आशियामा गोष्टी सांगत होती पिराच्या, आशियामा गोष्टी सांगत होती प्रेषित मोहम्मदाच्या. आपण बारकायनं ऐकला असेल तर तुमच्या असं लक्षात आलं असेल की एक मुस्लिम स्त्री हिंदू धर्माच्या सुद्धा कथा सांगत होती. म्हणजे अब्दुल्ला बाळकडू हेच मुळात सर्व धर्मसमभावाचं पहिल्यापासूनच मिळालेलं होतं, हे इथं लक्षात घेण्यासारखं आहे. वडील जैनुलुद्दीन हे मुळातच नावाडी होते, छोटे नावाडी होते, त्यांचे छोटेसे नाव होते. धनुषकोडीवरून रामेश्वरमला जाणाऱ्या तीर्थयात्रेकरून नेण करणं, त्यातून 4 पैसे मिळवणं, त्यांची छोटीशी नारळाची बाग होती. सकाळी उठावं, बागेत जावं आणि काही नारळ तोडावेत, गजरभर नारळ तोडावेत आणि येता येता ते विकावेत, 4-2 राहिले तर ते फुकट द्यावेत. म्हणजे नाव आणि बाग यातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. असं अगदी काट्याचं पोट म्हणतात अशावर चाललेलं हे कुटुंब होतं. पण हे ग्रस्त मात्र सर्वांना प्रिय होते. त्यांना गावामध्ये खूप मान होता. ते तिथल्या मशिदीचे इमाम होते आणि सर्वांशी प्रेमानं वागत असल्यामुळं त्यांचे काही जे मित्र होते ते मित्रसुद्धा सर्वधर्म समभाव पाळणारेच होते. त्यांचे पहिले मित्र होते पक्षी लक्ष्मण शास्त्री, हिंदू ब्राह्मण होते, जे रामेश्वरम तीर्थक्षेत्राचे प्रमुख पुजारी होते. दुसरे मित्र होते रेव्हरंड फादर बोडल, हे तिथल्या चर्चचे प्रमुख होते. हे तिघेजण एकत्र बसायचे आणि रामेश्वरमच्या समस्यावर चर्चा करायची आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचे. 3 धर्माची माणसं एकत्र येतात आणि समस्येवर विचार करतात आणि त्या समस्या सोडवतात. कदाचित हा विचार आजसुद्धा धक्कादायक वाटेल आजच्या पार्श्वभूमीवर. त्यावेळेला तिन्ही धर्माची माणसं एकत्र येत होती. आणि इतकंच नव्हे, ह्या सगळ्यांनी मिळून आपल्या जैनुलुद्दीनना रामेश्वरमचं सरपंच म्हणूनही निवडून दिलं होतं. असा हा सर्वधर्म सलोख्याचा भाग रामेश्वरममध्ये आपला हा छोटा अब्दुल अनुभवत होता. आणि जैनुलुद्दीन आपल्या अब्दुलला सांगत होते, हे बघ अब्दुल, सर्वधर्म समभाव म्हणजे धर्म नाकारणे असं नव्हे, सर्वधर्म समभाव म्हणजे धर्माचा अभाव असं नव्हे, सर्वधर्म समभाव म्हणजे ज्या ज्या धर्मात ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचा अंगीकार करायचा आणि मग वागायचं, याला म्हणतात सर्वधर्म समभाव. माणूस हा इथून तिथून एकच आहे, त्या माणसावर प्रेम करा, तो कुठला धर्माचा आहे जातीचा आहे पाहू नका, अशा प्रकारची शिकवण जैनुलुद्दीनची आपल्या अब्दुलला होत होती. म्हणजे आईचं बाळकडू सर्वधर्म समभावाचं, वडिलांचंही शिकवण सर्वधर्म समभावाचीच होती. आणि ते पुन्हा सांगत होते, अब्दुल हे बघ आपण गरीब आहोत आणि गरीबावर संकटही नेहमीच येत असतात, पण संकटांना कधीही घाबरू नये, संकटांना सामोरं जावं, कारण संकट आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची संधी देतात. अशा प्रकारची वाक्य ज्या ज्यावेळेला अब्दुल ऐकत असे त्यावेळेला अब्दुल ती वाक्य आपल्या डोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करायचा.
अरे किती सुंदर वागण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन हे लोक करतायत, आणि म्हणून त्याच्यावर तो चिंतन करायचा लहान वयामध्येच, आणि त्याची परीक्षा बघावी म्हणून की काय, की खरोखरच तिथे एक मोठं संकट आलं. बंगालच्या उपसागरामध्ये खूप मोठं वादळ झालं आणि त्या सागर किनारी असणाऱ्या सर्व लोकांच्या बोटी उलट्या पालट्या झाल्या आणि आपल्या जनजीवनाच्या नावेचे तर तुकडे तुकडे झाले. ती छोटीशी नारळाची बाग होती ती भुईसपाट झाली, म्हणजे कुटुंब चालवण्याची जी दोन साधनं होती नाव आणि नारळाची बाग दोन्हीही संपले होते. आता कुटुंब जगायचं कशावर हा मोठा प्रश्न निर्माण झाला आणि सगळेजण घरात बसले आणि चिंतामग्न होते की आता नेमकं करायचं काय, उद्या खायचं काय, ही चिंता. मी कोणाबद्दल बोलतोय तर माझे राष्ट्रपतींच्याबद्दल बोलतोय. उद्या खायचं काय ही चिंता होती आणि घरात सगळे बसले असताना मग विचार करताना थोरला मुलगा मरकार उठतो आणि तो म्हणतो मी रामेश्वरमध्ये कांदे बटाटे गहू तांदळाचं दुकान टाकतो त्यातनं काहीतरी चार पैसे मिळवतो. दुसरा लगेच मुस्तफा उठतो तो म्हणतो मी खोल समुद्रामध्ये जातो छोटे मोठे मासे पकडतो बाजारात विकतो आणि त्यातून चार पैसे मिळवतो आणि कुटुंबाला मदत करतो. काशी मोडताना तो म्हणतो भरती ओहोटी गेल्यानंतर समुद्राच्या किनारी काही शंख शिंपले पडलेले असतात ते मी वेचतो आणि बाजारात विकतो आणि कुटुंबाला मदत करतो. हे आपला अब्दुल 8-9 वर्षाचा अब्दुल ऐकत होता आणि त्याला असं वाटलं जर माझे भाऊ जर कुटुंबाला मदत करत असतील तर मी तरी बसून का खाऊ. श्रमाचा संस्कार अब्दुलला 8व्या वर्षामध्येच झाला होता. भावांचं हे सगळं ऐकलं आणि अब्दुल पटकन बाहेर पडला, बाजारात गेला, दुकानदारांना भेटला आणि दुकानदारानं म्हणाला की मला काही काम मिळेल का. दुकानदार म्हणाले बाबा काम तर काही नाही परंतु चिंचोक्याचा खूप मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे, तू जर काही चिंचोके आणून देशील तर तुला आम्ही काही पैसे देऊ. अब्दुलनं ते ऐकलं मात्र नाही. अब्दुल रानामाळ भटकू लागला, चिंचेची झाडं शोधू लागला, चिंचा पाडू लागला, चिंचा फोडू लागला, चिंचोके गोळा करू लागला, खिसा भरू लागला आणि दुकानदाराला आणून देऊ लागला. आणि दुकानदार त्यांना एक आणा देऊ लागला. एक आणा म्हणाला की तो पळत पळत आईकडे जायचा, आई मी आज एक आणा आणलेला आहे. त्याला खूप आनंद व्हायचा. आईनं बिचाऱ्यानं आपल्या अब्दुलचा पैसा संसाराला लावला नाही, त्याने एक छोटासा डबा केला आणि त्या डब्यामध्ये ते आपल्या अब्दुलचे पैसे साठवत होते. पैसे मिळवण्याची अब्दुलला आणखीन एक संधी प्राप्त झाली. त्याचा चुलत भाऊ शमसुद्दीन हा वृत्तपत्राचा व्यावसायिक होता. पंबनवरून मद्रास मेल सुटायची, पंबनमध्ये तो वर्तमानपत्र टाकायचा आणि रामेश्वरमध्ये तो वर्तमानपत्र आणून विकायचा. पण काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता, कोणतं कारण आपल्याला माहिती नाही. पण रामेश्वरमचा थांबा बंद झाला त्या गाडीचा. आता रामेश्वरममध्ये वर्तमानपत्र कशी उतरायची हा मोठी पंचायत झाली. त्याला एका मदतनिसाची गरज होती आणि त्याला अब्दुलची आठवण झाली. अब्दुल पैशासाठी धडपडत होता. त्याने अब्दुलला बोलून घेतलं, ते म्हणाले अब्दुल हे बघ पंबनवरून रेल्वे सुटेल त्याच्या त्या एका डब्यामध्ये मी वर्तमानपत्र भरतो पण रामेश्वरमच्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबणार नाही. तेव्हा रामेश्वरम जेव्हा गाडी जाईल तेव्हा मी डब्यातून हे सगळे गठ्ठे बाहेर फेकेन. तर तू काय करायचं, हे सगळे गठ्ठे गोळा करायचे. गठ्ठे गोळा केल्यानंतर त्याची वर्गवारी करायची, जसं आपल्याकडे सकाळ लोकमत लोकसत्ता असतं त्याप्रमाणे वर्गवारी करायची. आणि मी धनुषकोडीवरून परत येईपर्यंत सगळ्यांची वर्तमानपत्र द्यायची. कारण मी जर धनुषकोडीवरून परत येऊन वर्तमानपत्र वाटायची म्हटलं तर लोकांना सकाळी वाटवा तर मिळणार नाहीत, लोक तक्रार करतील. तर तोपर्यंत तू जर तू हे काम केलं तर तुला चार पैसे मिळतील. त्याला खूप आनंद झाला. पंपनवरून रेल्वे येऊ लागली, धडधड करत ते रामेश्वरमच्या रेल्वे स्टेशन जाताना शमसुद्दीन त्या खिडकीतून वर्तमानपत्र फेकू लागला. एक गठ्ठा 50 मीटरवर, दुसरा गठ्ठा 100 मीटरवर, तिसरा गठ्ठा 200 मीटर, असे गठ्ठे पडत होते. आपला 9-10 वर्षाचा हा अब्दुल पळत पळत तो गठ्ठे गोळा करत होता, एकत्र साठवत होता, वर्गवारी करत होता. ते सगळे वर्गवारी केल्यानंतर ते गठ्ठे काकत मारत होता, काही गठ्ठे पाठीवर घेत होता आणि गावातून फिरत होता. कोण कुठल्या चौकात राहतोय, कोण कुठल्या पेठेत राहतोय, ही चौकशी करत तो सगळे गठ्ठे देत होता आणि चार पैसे मिळत होता. पैसे मिळाले की त्याला आनंद व्हायचा, पळत पळत आईकडे जायचा आणि आईला म्हणायचं आई मी पैसे आणले. आई बिचारी ते पैसे त्या डब्यात ठेवायचे. आईला एका गोष्टीचं दुःख होतं की ह्या पोराला मी शिकवायचं म्हणते पण लहानपणी ह्या पोराच्या अंगावर अशा प्रकारचं काम आलेलं आहे तर बरं वाटत नाही. आता ह्या पोराच्या शिक्षणासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून तो शोधू लागली. आणि रामेश्वरम गावामध्ये स्वामीनाथन नावाचे एक ग्रस्त, गणिताचे खूप हुशार ग्रस्त होते, ते 5 मुलांची फुकट शिकवणी घेत होते. तिने विनंती केली की माझ्या मुलाला तुम्ही शिकवणीला घ्याल का. ते म्हणाले काही हरकत नाही, मुलगा हुशार दिसतोय तुमच्या मुलाला मी शिकवणीला घेतो पण माझी एक अट आहे. कोणती अट आहे? भला पहाटे 4 वाजता आंघोळ करून 5 वाजता तुम्ही शिकवणीला माझ्या घरी आणून सोडलं तर त्याची मी शिकवणी घेईल. अशी अम्मा ते मान्य केलं. अशी अम्मा त्याला 4 वाजता आंघोळ घालत होती याचा अर्थ नक्कीच अशी अम्मा 4च्या अगोदर उठत असेल. म्हणजे कदाचित अशी अम्माचा दिवस 3 सुरू होत असेल, तो कितीला संपत असेल काही कोणाला माहिती नव्हतं.
आपणा सगळ्यांना माहिती आहे, आपण माता आहोत, आपण वडील आहोत. मातेचा दिवस हा किती वाजता सुरू होतो आणि किती वाजता संपतो हे जगाच्या पाठीवर अजून कोणी मोजलेलं नाही, बरं का? सगळ्यात लवकर तीच उठते, सगळ्यात शेवटी तीच झोपते, पण तिच्या कामाचं मोजमाप कधी झालं नाही. आपले विचारे असे, मग 3 वाजता उठत होते, अब्दुल्ला 4 वाजता आंघोळ घालत होते, 5 वाजता शिकवण्याला घेऊन जात होते, आणि तिथं मग ते स्वामीनाथन ते त्याला गणित शिकवायचे. खूप चलाख मुलगा होता. गणिताची शिकवणी संपली की तो मग त्याचं नाव अरबी पाठशाळेमध्ये उर्दू शिकण्यासाठी घातलेलं होतं, त्या उर्दू पाठशाळेमध्ये यायचा, तिथे त्या धडे घ्यायचा, तिथून तो बाहेर पडायचा आणि वडिलांचं नमाज पडायचं टाईम झालेलं असायचं आणि वडिलांच्या बरोबर तो नमाज पडायला जायचा आणि नमाज पडून तो बाहेर गेल्यानंतर पळत पळत तो रामेश्वरमचं रेल्वे स्टेशन गाठायचा आणि वर्तमानपत्र गोळा करायचा. ही दैनंदिनी आपल्या अब्दुलचे ठरून गेले. पुन्हा असे मला वाईट वाटू लागलं की याला यातनं काहीतरी सोडवलं पाहिजे, एवढ्या शिक्षणावर काही भागणार नाही, याचं मान्यताप्राप्त शाळेमध्ये नाव घालावं. नुकत्याच त्यावेळेला रामेश्वरम पंचायतीच्या शाळा सुरू झाल्या होत्या आणि इयत्ता पहिलीमध्ये तिनं आपल्या अब्दुलचं नाव घातलं. सुदैव अब्दुल कलामांचं असं की अब्दुल कलामांना इयत्ता पहिलीपासून ते शेवटपर्यंत शिक्षक खूप चांगले मिळाले. इयत्ता पहिली दुसरीमध्ये त्यांना मुथ्थू अय्यर नावाचे जे शिक्षक मिळाले, अय्यर हे आडनाव तामिळनाडूमध्ये फार आहे, मुथ्थू अय्यर नावाचे शिक्षक मिळाले. मुथ्थू अय्यरन आपला अब्दुल खूपच आवडायचा, कारण अब्दुल हा सद्गुणीच होता. सद्गुणी मुलं शिक्षकांना आवडतात हे सगळ्यांनाच माहिती आहे, आणि त्यामुळं ते अब्दुलची चौकशी करायचे, घरी जायचे, आई वडिलांना सांगायचे पोरग खूप हुशार आहे, जरा लक्ष ठेवा बरं का, पोरग खूप मोठं होईल, काही त्याला लागलं केलं तर सांगा मला, पाटी पेन्सिल पुस्तकं मी आणून देतो, आजारी पडलं तरी सांगा, औषधोपचार मी करतो, पण ह्या पोराला शिकवा. पहिली दुसरी त्या मुथ्थू अय्यरांच्या मार्गदर्शना गेली. आणि तिसरी लांब जेव्हा आपला अब्दुल आला त्याला मात्र एक विचित्र घटना घडली. तिसरीमध्ये एक नवीन शिक्षक बदलून आलेले होते आणि ते जरा थोडीशी परंपरा पाळणारे, थोडेसे रूढीवादी होते. आपल्या अब्दुलचे 3 मित्र होते, एक रामनाथ, दुसरा अरविंद, तिसरा शिवप्रकाशन, हे सनातनी आणि उच्च वर्गातील ब्राह्मण समाजातील होते. रामनाथाचा जवळचा मित्र होता. ते दोघे पहिल्या बाकावर बसायचे. नवीन आलेले शिक्षक, परंपरा पाळणारे शिक्षक, त्यांनी वर्गात प्रवेश केला आणि प्रवेश केल्यावर त्यांचं लक्ष गेलं की पहिल्या बाकावर 2 विद्यार्थी आहेत, पैकी एका मुलाच्या पाठीमागं डोक्याला शेंडी आहे आणि दुसऱ्या मुलाच्या डोक्यावर उलटी जाळीदार टोपी आहे. त्यांनी पटकन ओळखलं असेल की हा कुणाचा कोण आहे, आणि पटकन त्यांनी अब्दुलला उठवलं, म्हणले उठ, पुढं काय बसलायस, पाठीमागच्या बाकावर जाऊन बस. अब्दुलच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले आणि रडत रडत तो पाठीमागच्या बाकावर गेला आणि पाठीमागच्या बाकावर जाऊन बसला. मित्र हो, जातीभेदाचे फटके बसलेले आणि शिक्षण नाकारलेल्या व्यक्तींचे नावं मी आपल्याला काही सांगायला नको आहे, परंतु असा एक माणूस होऊन गेला की ज्याला वर्गात बसू दिलं नाही, पण त्याने शेवटी संविधान लिहिलं आणि अख्खा भारत देश त्या संविधानावर चालतो, हे आपल्याला नाकारता येणार. आपल्या अब्दुलची ही तीच अवस्था झाली होती. अब्दुलचा पाठीमागच्या बाकावर बसवलं, शाळा सुटल्याने दोघंही मित्र आपापल्या घरी गेले आणि आपल्या वडिलांना झालेला किस्सा सांगितला. रामनाथचे वडील पाक्षी लक्ष्मण शास्त्री यांना खूप राग आला. त्यांनी त्या नवीन आलेल्या शिक्षकांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, हे पहा, जातीभेदाचे विष जर तुम्ही आमच्या मुलांच्या मध्ये जर पेरणार असाल तर तुमची आम्हाला गरज नाही, बदली करून कुठेही निघून जा, कशी शाळा चालवायची ते आमचं आम्ही पाहून घेऊ. त्या बिचाराने क्षमा मागितली आणि माझ्याकडून असं पुन्हा घडणार नाही असं सांगितलं आणि खरोखर त्यांच्याकडून पुन्हा असं कधी घडलंही नाही. आपल्या अब्दुलला आपल्या वडिलांना जाऊन सांगितलं आज असं असं झालं, तेव्हा जैनुलुद्दीनने आपल्या अब्दुलला सांगितलं की हे अब्दुल, आपण गरीब आहोत आणि आपल्याला शिकायचं आहे, आणि शिकायचं आहे म्हटल्यानंतर सहनशीलता ही अत्यंत आवश्यक असते. सहनशीलता बाळगली, कोणावर जर राग बाळगला नाही तर तुझं शिक्षण होईल, त्यामुळे कोणाविषयी तक्रार करू नको, शिक्षकांच्या विषयी तर अजिबात बोलू नको, अशा प्रकारचे शिकवण जैनुलुद्दीन देत होते. चौथीमध्ये गेले आणि शिवसुब्रमण्यम अय्यर नावाचे खूप चांगले शिक्षक त्यांना मिळाले. मी मगाशी म्हणालो की सद्गुणी मुलं शिक्षकांना आवडतात, तसा शिवसुब्रमण्यम अय्यर यांनाही आपला अब्दुल आवडू लागला. किती आवडू लागला, तर त्याने एकदा आपल्या त्या अब्दुलला घरी जेवायला बोलावलं. पत्नीला सांगितलं की मी एका मुलाला आज जेवायला घेऊन येणार आहे. ठीक आहे, म्हणाले पत्नीने स्वयंपाक केला आणि आपल्या अब्दुलला घेऊन ते शिक्षक घरी आले. पत्नीने दारात उभं राहून पाहिलं तर आपल्या पतीबरोबर एक मुलगा आहे, तो नेमका कोणत्या धर्माचा जातीला आहे त्याने ते लगेच ओळखलं. आणि ते आल्यानंतर त्याने सांगितलं की स्वयंपाक तयार आहे, जेवण मी वाढते, पण जेवण तुम्हाला स्वयंपाकघरात मिळणार नाही, जेवण तुम्हाला बाहेर वटीला बसरीला बसून जेवावं लागेल. ऐकून अब्दुलला काय वाटलं असेल याची आपण कल्पना करू शकतो. त्या शिक्षकांनी काही नकार दिला नाही तर ठीक म्हटले, वटीला मला जेवायला आवडत, काही हरकत नाही. दोघेही वटीला जेवायला बसले. अब्दुलच्या लक्षात आलं की आपल्या वटीला का बसवलेला आहे.
जेवण झालं, अब्दुल्ला ओझरीत पाणी घेतलं, ताटाखालची जमीन स्वच्छ केली, ताटही स्वच्छ केलं, आपला प्रादुर्भाव या कुटुंबाला होऊ नये म्हणून. ही सगळी ती माऊली बघत होती, त्या शिक्षकांची पत्नी. आणि त्याला कुठतरी एक वाईट वाटलं की माझ्यातून काहीतरी चूक झालेली आहे, ह्या मुलावर मी अन्याय करते. आणि म्हणून ते परतत असताना त्यांना अब्दुल्ला सांगितलं की अब्दुल, पुढच्या रविवारी मी निमंत्रण देते जेवायला. आणि खरोखर पुढच्या रविवारी हे दोघे जण पुन्हा जेवायला गेले. अर्थातच आपण शोधण्यात आता त्यांना जेवायला कुठं वाढलं असेल, कुठेला तर नक्कीच नाही, स्वयंपाकघरात जेवायला वाढलं. आणि जेवता जेवता मग ते गुरुजी म्हणाले शिवसुरुणेवर की अब्दुल हे ध्यानात घे, जेव्हा प्रस्थापित गोष्टी आपल्याला बदलायच्या असतात तेव्हा असे छोटे मोठे अडथळे दूर करायचे असतात आणि संयम जर बाळगला तरच आपण याच्यावर मात करू शकतो. अशा प्रकारची वाक्य पुन्हा अब्दुल आपल्या मेंदूमध्ये तो साठवत होता. अब्दुल पाचवीमध्ये गेला आणि पुन्हा त्याच्या ज्ञानाला दोन काही अंकुर फुटू लागले. श्री सुब्रमण्य अय्यर एके दिवशी फळ्यावर त्यांनी चित्र काढले, एका उडणाऱ्या पक्षाचं चित्र काढलं आणि त्यांनी सांगितले की हा पक्षी कसा उंच जातोय बघा, कारण ह्यानं पंख फैलावलेले आहे. पंख मिटलेल्या पक्षाचं चित्र काढलं, तो खाली येतो आहे, पाय त्याचे कसे आहेत पहा, असं ते सांगत होते. आणि विचारलं की तुम्हाला काय कळलं का, मुलं म्हणाली काय जरा गोंधळी दिलं, आम्हाला काय कळलं नाही. नाही कळलं म्हणाले, चला म्हणाले. त्यांनी सगळ्या वर्गाला बाहेर काढला आणि समुद्रकिनारी गेले. समुद्रकिनाऱ्यावर खूप पक्षी असतात आपल्याला माहिती आहे, कारण ते मासे खायला आलेले असतात. खूप आकाशात उंच जाणारा पक्षी त्यांनी दाखवला आणि सांगितलं की तो आकाशात भरारी घेणारा पक्षी बघा, त्यानं पंख किती फैलावलेले आहेत. ज्याच्या अंगात ताकद असते, हिंमत असते, तो अधिकाधिक उंच जाऊ शकतो. आणि प्रश्न विचारला की पक्षाखेरीज आणखी आकाशामध्ये काय उंच जातो रे. काही मुलांनी सांगितलं की विमान उंच जातं. हा म्हणाले ठीक आहे, बरोबर आहे, विमान उंच जातं, परंतु विमानामध्ये इंजिन असतं म्हणून विमान उंच जातं. पक्षाच्या शरीरामध्ये असं कुठं इंजिन आहे तेव्हा ते उंच जातं. मुलं गोंधळली, मुलाला उत्तर सांगता येईना. गुरुजींनी सांगितलं की अरे वर जाण्याची ऊर्जाच मनामध्ये असावी लागते. पक्षाच्या शरीरामध्ये ही ऊर्जा असते म्हणून पक्षी उंच जाऊ शकतो. तुमच्या शरीरामध्ये तशी जर ऊर्जा असेल तर तुम्ही ही विमान उंच घेऊन जाऊ शकता. ही ठिणगी अब्दुलच्या मेंदूमध्ये हृदयामध्ये पडली. अरे मी सुद्धा वय मानिक होणार आणि एक दिवस मी विमान आकाशामध्ये उंच घेऊन जाणार. ही आता पाचवीमध्ये आपल्या अब्दुलचं स्वप्न तयार झालं. तर स्वप्न तर तयार झालं, परंतु अभ्यास तर केला पाहिजे ना, कारण नुसतं स्वप्न बाळगून चालत नाही. आणि मग तो घरी आला, त्याचा मेहुणा जलालुद्दीन जोहराचा नवरा, त्याला म्हणाला, तो त्याचा चांगला मित्रच झाला होता, की मला अरे मला खूप आता पुस्तकं वाचायची आहेत, कारण मला आता वैमानिक व्हायचं आहे, पण पुस्तकं कुठं आहेत. ते म्हणाले माझे एक मित्र आहेत एसटीआर मणेकर नावाचे, स्वातंत्र्य सैनिक आहेत, देशभक्त आहेत, त्यांचं खूप मोठं ग्रंथालय आहे, चल तुला त्यांच्याकडे घेऊन जातो. ते मणेकरकडे गेले आणि सांगितलं हा माझा छोटा मेहुणा अब्दुल, त्यांना खूप पुस्तकं वाचायची आहेत. त्यांना एवढा आनंद झाला, एक मुलगा येथून मला पुस्तकं वाचायला पाहिजे असं म्हणतो. ती मुळात घटनाच खूप आश्चर्यकारक होते. अरे ये म्हणे तुला वाटेल ते पुस्तक घ्या आणि वाचायला तू सुरुवात कर. पण आठ एक आहे की पुस्तक परत करताना ह्या पुस्तकात काय आहे ते नेमकं सांगितलं पाहिजे. याचा अर्थ आपल्याला लक्षात आला असेल, रोज पुस्तक घ्यायचं आणि परत आणून घ्यायचं असं काही करायचं नाही. तो प्रत्येक पुस्तक वाचायचा आणि त्यात काय आहे तो मणेकरना सांगायचा. एकदा त्याच्या हातात नेपोलियन हिल, अमेरिकन लेखक नेपोलियन हिल यांचं लॉ ऑफ सक्सेस हे पुस्तक वाचण्यात आलं आणि त्या पुस्तकामध्ये असं लिहिलं होतं, व्हेन यू विश फॉर अ थिंग, व्हेन यू एक्सपेक्ट फॉर अ थिंग अँड यू स्ट्राइव्ह फॉर इट, डेफिनेटली यू गेट इट. तुम्ही एखादी ध्येय जेव्हा बाळगता, त्याच्या पाठीमध्ये जेव्हा लागता, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळतेच. अरे हा बुकर पारितोषिक विजेता जर लेखक असं म्हणत असेल तर मी सुद्धा एक अपेक्षा बाळगलेलं आहे की वैमानिक होण्याचं, तर मी सुद्धा नक्कीच वैमानिक होणार. त्याच्या स्वप्नाला थोडीशी बळकटी मिळाली. आपल्या अब्दुलचं प्राथमिक शिक्षण रामेश्वरममध्ये पूर्ण झालं, पण रामेश्वरममध्ये हायस्कूल नव्हतं. हायस्कूल होतं 70 किलोमीटर लांब, पण त्याला आता ज्ञानाची आस लागली होती. मला शिकायचं आहे, घरी त्याने सांगितलं की मला शिकायचं आहे. भावाने सांगितलं की नाही, आता अब्दुलला जिथं शिक्षण मिळेल तिथं आपल्याला पाठवायचं आहे. आणि मग शेजारच्या रामनाथपुरम 70 किलोमीटर लांब असलेल्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्याला पाठवायचं ठरलं. पेटी भरली अब्दुलची, त्याच्यामध्ये काही कपडे ठेवले, काही साहित्य ठेवलं. आणि दुसऱ्या दिवशी चुलत भाऊ शमसुद्दीन आणि मेहुणा जलालुद्दीन त्याला घेऊन निघाले. घरातली सगळी माणसं, जी 8-10 माणसं होती, त्याला रामेश्वरमच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचवला निघाली. आपलं बाळ दूरदेशी जाणार आहे हे पाहून आशियांच्या डोळ्यात अश्रू आलं. परंतु कदाचित माझे अश्रू कदाचित याच्या शिक्षणामध्ये अडथळा ठरतील म्हणून त्या माऊलीनं तोंड मागे घेतला आणि ते सगळे डोळ्यातले अश्रू पदरानं पुसले. आणि रामेश्वरमच्या रेल्वे स्टेशन त्याला निरोप दिला. शमसुद्दीन आणि जलालुद्दीन त्यांना घेऊन रामनाथपुरमला गेले, तिथल्या स्वार्थ हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला, जेवणापाण्याची सोय केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आता रामेश्वरमला जातो.
जातो म्हटल्यावर त्याला ब्रह्मांड आठवलं. आता इथं ना माझ्या आई ना माझा वडील ना भाऊ ना बहीण, आता मी एकटाच आहे. तर रडू लागला. त्या जलालुद्दीन म्हटला, रडतोस काय म्हटला, शिकायचं आहे ना, डोळे पुस. इथल्या माणसाची तुला जुळून घ्यावं लागेल, मुलांशी मैत्री करावं लागेल, शिक्षकांचं ऐकावं लागेल, तरच तुला यश मिळेल. त्याने डोळे पुसले, हे निघून आले आणि दुसऱ्या दिवसापासून हा शाळेत जाऊ लागला. इथेही आपला अब्दुल्ला खूप चांगले शिक्षक मिळाले. इया दुराई सालोमन नावाचे शिक्षक. अरे हे तर अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन शिकवणारे शिक्षक होते. पुस्तक कुणीही शिकवतं, अभ्यासक्रम कुणीही शिकवतं, परीक्षा कुणीही घेतं, पेपर कुणीही तपासतं, पण याच्या पाठीमागं जे काय असतं ते सांगणारे शिक्षक खूप कमी असतात. कलामाना हे शिक्षक मिळाले. इया दुराई सालोमन हा पाठ कुठून घेतला, कोणतं पुस्तक वाचायला पाहिजे, यासाठी कोणत्या माणसाला भेटलं पाहिजे, कोणत्या ठिकाणाला भेटलं पाहिजे, तर तुझ्या आशयाची समृद्धी होईल, हे इया दुराई सालोमन शिकवत होते. आणि त्यामुळे त्याच्या ज्ञानाच्या कशा वाढत होत्या. एकदा एका तासाला त्यांनी भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास सांगितला. 1947 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरूंचं भाषण होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नेतीशी आपण एक करार केलेला आहे आणि भाषणाच्या ओघामध्ये त्या या दुराई सालोमन या शिक्षकांनी सांगितलं की ज्या ग्रस्तानं हे स्वातंत्र्य मिळवून दिलं तो ग्रस्त मात्र या आनंद उत्सवात नव्हता. सगळे भारतीय बेहोशून नाचत होते, आनंदोत्सव साजरा करत होते, कारण 150 वर्षाच्या गुलामगिरीचा आपण निसटतो होतो, आपलं स्वातंत्र्य मिळालं होतं. पण ज्याने स्वातंत्र्य मिळवून दिलं तो महात्मा मात्र इथं नव्हता. तो महात्मा म्हणजे महात्मा गांधी. मग महात्मा गांधी होते कुठं? सालोमन म्हणाले, अरे ते होते बंगालमध्ये, नवाखलीमध्ये. हिंदू मुस्लिमांची दंगा झाली होती, रक्ताचे पाठ होत होते आणि दुःखितांचे अश्रू पुसण्याचं ते काम करत होते, असा तो महात्मा होऊन गेला. अब्दुल्ला हे ऐकलं खरं आणि अब्दुल्ला पटकन राज्यामध्ये ठरवून टाकलं की इथून पुढं माझं सगळं आयुष्य मी महात्मा गांधींच्या तत्वाप्रमाणेच जगणार. एखादा विद्यार्थी कसा एखादी गोष्ट मनाला लावून घेतो हे एक उत्तम उदाहरण. दुसरे शिक्षक होते रामकृष्ण अय्यर. खरोखर रामकृष्ण अय्यर हे त्यावेळेला सुद्धा मी 70 वर्षापूर्वीच सांगतो, 70 वर्षापूर्वी सुद्धा एवढ्या प्रगल्भ विचाराचे होते की त्यांना सगळं शिक्षणशास्त्र माहिती होतं. अमेरिकेचे शास्त्रज्ञ हॉवर्ड गार्डनर 1983 कालच्या त्यांनी मल्टिपल इंटेलिजन्स भविष्य बुद्धिमत्ताचा शोध लावला खरा, परंतु याच्याही अगोदर 40 वर्ष अगोदर रामकृष्ण अय्यरांना ही भविष्य बुद्धिमत्ता माहिती होती. त्यांना त्यांनी सांगितलं होतं की शिकवायचं म्हणजे काय करायचं, तर प्रत्येक विद्यार्थ्यातला गुण शोधायचा आणि त्या गुणाला चालना द्यायची, तरच तो विद्यार्थी मोठा होतो, हे त्यांना त्या काळी माहिती होतं. आणि म्हणून त्यांनी अब्दुल्ला ओळखलं होतं की हे पोरगं काहीतरी वेगळं आहे, त्याच्या ठिकाणी शिकण्याची आस आहे, त्या याला आपण भरपूर काही पुरवलं पाहिजे, हा नक्कीच मोठा मुलगा होईल ह्याची त्यांना खात्री होती. ते कडक शिस्तीचे होते, गणिताचे शिक्षक होते, मराठी होते, शिक्षाही करत होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, माझ्या माहितीप्रमाणे आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या शिक्षकांची मार खाल्लेली माणसं आहोत. गणिताच्या शिक्षकाचा तर नक्कीच मार खाल्ला असेल, कारण गणित आणि इंग्रजी हे विषय म्हटले की शिक्षक काठी घेऊनच आत येणार आणि एखाद्या तरी छडे आपल्याला बसणार. रामकृष्ण अय्यरने आपला अब्दुल्ला सुद्धा मारला. घटना काय घडली, तर शाळा भरायची घंटा झाली आणि सगळी मुलं आपापल्या वर्गात पळत निघाली आणि आपल्या अब्दुलचा वर्गात प्रवेश करण्याचा वर्ग चुकला. आपला वर्ग सोडून तो दुसऱ्याच वर्गात घुसला आणि तिथे हे रामकृष्ण अय्यर शिकवत होते. त्यांना खूप राग आला, त्यांनी इकडे म्हणाले, हात पुढं कर म्हणले. त्यांनी कोपऱ्यातली मोठी काठी घेतली, जे जोरात काठी मारली कळ मेंदूपर्यंत गेली आणि तो हात त्याने हृदयाशी धरला. जा म्हणे तुझ्या वर्गात जाऊन बैस. तो बाहेर पडला आणि आपल्या वर्गात घुसला आणि आपल्या बाकाकडे तो जाऊ लागला आणि जाता जाता तो विचार करू लागला, आज मला गणिताच्या शिक्षकांनी मारलेलं आहे, ठीक आहे, तर गणिताच्या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मी मिळवूनच दाखवतो, ही प्रतिज्ञा रडत रडत अब्दुलने केली होती. असाही विद्यार्थी कमी असतो. आणि मग खरोखर ज्यावेळेला वार्षिक परीक्षा झाली, परीक्षेचा निकाल लागला, तर निकाल सांगायचा होता, सगळे विद्यार्थी क्रीडांगणावर उभे होते, वडेनं उभे होते आणि रामकृष्ण अय्यर पुढे आले. ते म्हणाले, प्रार्थनेपूर्वी तुम्हाला एक मला माहिती सांगायची आहे. आणि त्यांनी माहिती सांगितली की रामेश्वरम सारख्या एका छोट्याशा खेड्यातून जिल्ह्याच्या एवढ्या मोठ्या शाळेमध्ये एक विद्यार्थी येतो आणि तो सर्व विषयात तर पहिला आलेलाच आहे, परंतु त्याला गणितामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहेत आणि त्या विद्यार्थ्याचं नाव आहे अवुल बाकीर जैनुलद्दीन अब्दुल कलाम. हे त्याचं नाव, पहिला विद्यार्थ्याचं नाव. केवढा आनंद झाला आपला अब्दुल्ला. जिल्ह्यात मी पहिला आलो, मी मॅट्रिक झालो आणि त्या आनंदात आपलं शिक्षण, माध्यमिक शिक्षण संपून
तो घरी गेला, घरात सगळे बसले होते, केवढा आनंद आपला, आपला मॅट्रिक झाला, आपला मॅट्रिक झाला. असे आम्हाला वाटलं की आपल्या मुलाचं शिक्षण संपलं वाटतं. ते आम्ही विचारला काय आहे, ते जिल्ह्याचं शिक्षण झालं की संपलं. पण अब्दुलला आता शिक्षणाची दिशा कळाली होती. तो म्हणा, नाही नाही माझं शिक्षण नाही संपलेलं. अरे बाबा, शिक्षण संपलेलं, मग आता कुठलं शिक्षण? नाही म्हणे मी कॉलेजला जाणार. अरे कॉलेज, इथं कुठं कॉलेज आहे? हायस्कूलला आपल्याला 70 किलोमीटर लांब रामनाथपुरमला. आणि आता तू कॉलेजला कुठं जाणार? मी म्हणे चौकशी करून आलेलो आहे, कॉलेज आहे कर्नाटकामध्ये त्रिचन्नापल्लीला, आणि तिथं मी जाणार. इतक्या लांब तू जाणार? तो हो म्हणे मी जाणार. भावानेही सांगितलं की अब्दुल जिथं जिथं जातो त्याला नाही म्हणायचं नाही. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या अब्दुलची पेटी भरली, साहित्य भरलं, पुन्हा शमसुद्दीन, पुन्हा जलालुद्दीन, आणि पुन्हा ट्रेननं त्रिचन्नापल्लीला गेले. तिथं सेंट जोसेफ नावाचं कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये त्याला भरती केलं, त्याला वसतिगृहामध्ये प्रवेश मिळवून दिला, आणि आपला अब्दुल तिथं कॉलेज शिकू लागला. सुदैव पुन्हा असं की त्याला खूप चांगले शिक्षक मिळाले. प्राध्यापक सिक्वेरा नावाचे शिक्षक हे इंग्रजीचे खूप तरबेज शिक्षक होते. या शिक्षकाच्या ओठावर शेक्सपियर होता, वर्ड्सवर्थ होता, शेले होता. किती म्हणून साहित्यिकांची नावं सांगाय, ते सगळं साहित्य त्यांच्या तोंडपाठ होतं. शैलेंची कविता शिकवायला लागलं की हा ग्रस्त हा म्हणायचा की वी लुक बिफोर अँड आफ्टर अँड पाइन फॉर व्हॉट इज नॉट, अवर सिन्सियर लाफ्टर इज सम पेन इज थॉट, अवर स्वीटेस्ट सॉन्ग्स आर दोज दॅट टेल अ सॅडेस्ट थॉट. म्हणजे आपल्या दुःखी जीवनाचा जो आनंदी जीवनामध्ये रूपांतर करतो त्यालाच खरं पुरुष म्हणतात, त्यालाच खरं माणूस म्हणतात. अशा प्रकारची शिकवण कवितेतून हे शिकवायला देत होते. वर्षाची कविता शिकवायला सुरुवात केली त्यांनी टू द स्कायलार्क म्हणून. तर त्यांनी सांगितलं, एन द स्कायलार्क फ्लाईज फ्लाईज हायअप इन द स्काय, बट इट डझंट फॉरगेट इट्स नेस्ट ऑन द अर्थ. जेव्हा एखादा पक्षी, स्कायलार्क पक्षी, हा आकाशात विहार करतो, परंतु उंच गेला तरी तो पृथ्वीवर आपल्या घरट्याला कधी विसरत नाही. आणि मग ते सांगायचे, मुलांनो कितीही मोठे झाला तरी आपल्या मातृभूमीला कधी विसरू नका. अब्दुल पुन्हाही त्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवू लागल्या, आपल्या सरांचा उपदेश तो लक्षात ठेवू लागला. त्याला दुसरे शिक्षक भेटले, ते कलाथील, रेव्हरंड कलाथील, हे वसतिगृहाचे रेक्टर होते. खरं म्हणजे रेक्टरना फार शिकवण्याची काही गरज भासत नाही, परंतु तरीसुद्धा हे ग्रस्त बुद्ध, कन्फ्युशियस, ऑगस्टीन, महात्मा गांधी, प्लेटो या सगळ्यांचं तत्वज्ञान खोळून पेलेला माणूस होता. आणि म्हणून संध्याकाळच्या वेळेला हा सगळे विद्यार्थी गोळा करणार, आणि प्रत्येकाचं तत्वज्ञान ते सांगत होते, अब्दुल ऐकत होता. आपली परंपरा काय आहे, आपली रूढी काय आहे, आपली संस्कृती काय, आपला धर्म काय, हे सगळं जाणून त्या तत्वज्ञानातून घेत होता, आणि त्यांचा मेंदू प्रगल्भ होत होता. असे हे कलातील शिक्षक त्याला भेटले. दुसरे गणिताचे दोन शिक्षक भेटले, सूर्यनारायण शास्त्री आणि चौथार्थी अय्यंगार नावाचे शिक्षक. गणिताचे शिक्षक असावेत कसे, हे दोन्ही शिक्षक एकमेकाचे मित्र होते. आणि कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ते आले की ते एकमेकाला गणितं घालायचे, आणि जी गणितं सोडवतच ते फिरायची. टी टाईम झालं तरी चहाला स्टॉपरूममध्ये आले, त्यांच्या पुढे चहाचे कप जरी नेऊन ठेवला तरी त्यांना त्या चहाचं भान नसायचं, चहा थंड होऊन जायचा आणि शिपाई चहा परत घेऊन जायचा, तरीसुद्धा ते गणिताची चर्चा करायची. प्रांगणामध्ये आल्यानंतर जेव्हा अब्दुल त्यांना पाहत असे, तर अब्दुलला असं वाटत असे की माझ्या दोन्ही शिक्षकांच्या डोक्याभोवती एक ज्ञानाची प्रभावच आहे असं त्याला वाटायचं. आणि पुढे त्याला एवढा आनंद का झाला, तर या दोघांनी अब्दुलला आता बरोबर फिरायला न्यायला सुरुवात केली, आणि अब्दुलच्या कानावर ते गणित पडायला लागले. आणि त्याच्यामुळं अब्दुलला गणिताची एवढी आवड निर्माण झाली, त्या BSC ला असताना सुद्धा कितीतरी उंचीचं गणित त्याला कळू लागलं. आणि दुसरे अणुशास्त्राचे शिक्षक प्राध्यापक कृष्णमूर्ती यांनी चिन्नादुराई यांनी त्याचा अणुविज्ञानाचा पाया पक्का केला, आणि आपला अब्दुल या सेंट जोसेफ कॉलेजमध्ये मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स हा विषय घेऊन तो BSC ला फर्स्ट क्लास मिळवून उत्तीर्ण झाला. आणि त्याच आनंदाच्या बेहोशीमध्ये पुन्हा आपली पेटी वगैरे सगळं घेऊन घरी आले. आता तर घरच्यांना आनंदाना पारावर राहिला नाही. आता आपल्या घरातल्या पोरं पहिलं BSC हो गावातलं, गावात ग्रॅज्युएट कोणीच नव्हतं, आणि त्यातलं त्यात BSC झालेला, फिजिक्स मॅथमॅटिक्स घेऊन झालेला. आणि मग घरात सगळे बसले, आणि घरातल्या सगळ्यांना आनंद झाला. आनंद कशाचा? आता आपला पोरगा कुठेतरी मास्टर होईल, कुठेतरी ऑफिसमध्ये एखादा साहेब होईल, काहीतरी कारकून तरी होईल, काय ह्या सगळ्यांना आनंद होता, कारण कुटुंबच दरिद्री होतं ना. आणि वडिलांना मात्र एक काळजी होती. सगळ्यांचं ऐकल्याने वडील म्हणाले की अब्दुल तू BSC झालास हे खरं आहे, पण तुझं आता वय 22-23 वर्षाचं झालं, आता तुझं काय करूया, तुझं आता बाबा उरकून टाकूया, तुझं लग्न करूया की? तर तो म्हणाला नाही माझं लग्न नाही करायचं. अरे असं काय ना, तुझं वय 22-23 वर्षाचं झालं, आता 70 वर्षापूर्वीचं काळ 22-23 वर्ष म्हणजे फार मोठं वय झालं. नाही माझं लग्न नाही करायचं. अरे काय लग्न करायचं नाही, मला जे शिकायचं ते अजून मी शिकलोच नाही. अरे आता काय शिकायचं आहे, मला वैमानिक व्हायचं आहे, त्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायचं असतं. अरे मग हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे कुठं? तेही म्हटलं मी चौकशी करून आलेलो आहे. मद्रासला मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नावाचं
दक्षिण भारतातलं सगळ्यात प्रख्यात आणि मशहूर अशा प्रकारचं कॉलेज होतं आणि त्या ठिकाणी नुकतंच एरोडायनॉमिक्स म्हणजे विमानशास्त्राचा कोर्स सुरू झालेला होता आणि ती मी सगळी चौकशी करून आले तर त्या ठिकाणी मला शिकायला जायचं आहे. MIT नाव ऐकल्याबरोबर घरात एकदम सन्नाटा पसरला. कुणीच काही बोले ना. त्याचं कारण असं होतं की मद्रास इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायचं हे कोणाच्याही तोंडची गोष्ट नव्हती. गरिबाचा तर तो घास असतो आणि तर खूप मोठी खर्चाची बाब होती. नुसती प्रवेशाची त्यांची फी 1000 रुपये. मी 1953 सालचे 1000 रुपये सांगतो म्हणजे आजची कदाचित लाखामध्ये त्याची किंमत करता येईल आपल्याला. आणि त्यामुळे त्याला 1000 रुपये द्यायचे होते. कुणी द्यायचे? एका नावाड्याकडं 1000 रुपये कुठून असणार? कुटुंब कसं चालत होतं हे तुम्हाला मी सांगितलं होतं. तर तो रडायला लागला. तो म्हणाला मला फक्त 1000 रुपये द्यावं. मी गेल्यानंतर मी वाटेल ती कामं करतो, मी स्कॉलरशिप मिळवतो, शिकवणे घेतो, काहीतरी करतो, तुम्हाला एक नया पैसा मिळणार आहे, पण मला फक्त 1000 रुपये रडायला लागला. पण कुणी काही बोले ना. भावांची दुकानं कसली होती तुम्हाला मी सांगितलं. कांद्या बटाट्याचं दुकान, कुणाचं मासा विकण्याचं, कुणाचं शंकशिंपल्याचं दुकान, काय त्यातलं त्या काळातले 1000 रुपये मिळणार. समोर जोहरा बहीण बसली होती, शेजारी नवरा जलालुद्दीन बसला होता आणि समोर आपला भाऊ अब्दुल बसला होता. त्याने पटकन गळ्यातले सगळे दागिने काढले, हातातल्या बांगड्या काढल्या, भावाच्या समोर ठेवल्या आणि जलालुद्दीन आपल्या नवऱ्याला सांगितलं हे दागिने घ्या, भावाला बरोबर घ्या, गावातला पेठेत जा आणि कुठल्याही सोनाराच्या ठिकाणी हे सगळे दागिने घाण ठेवा. त्याचे 1000 रुपये मिळतील. ते 1000 रुपये घेऊन मद्रासला जा आणि याची प्रवेश फी भरा. मित्र हो, बहीण असावी तर अशी असावी. आणि हे खरोखर बाजारपेठेमध्ये गेले, सगळे ते दागिने घाण ठेवले आणि 1000 रुपये मिळाले, अब्दुलच्या हवाली दिले. पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा मी म्हटल्याप्रमाणे पेटी भरले, कपडे भरले, सगळं झालं आणि पुन्हा शमसुद्दीन आणि जलालुद्दीन त्याला घेऊन, अर्थात मद्रास खूप लांब आहे, संपूर्ण दिवसभर प्रवास करावा लागला ट्रेननं, रात्रभर प्रवास करावा लागला, ते मद्रासला पोहोचले. तिथं त्याला ठेवलं आणि हे दोघे जण परत आले आणि आपल्या अब्दुलनं इंजिनिअरिंग कॉलेजसाठी तिथं प्रवेश अर्ज भरला. दुसऱ्या दिवशी यादी लागली आणि अब्दुलला गुणच चांगले होते त्यामुळं अब्दुलला प्रवेश मिळाला. त्याला खूप आनंद झाला. आणि दुसऱ्या दिवशी दुसरी एक यादी लागली. गुणानुक्रमे ज्याला स्कॉलरशिप देण्यात आली होती त्या स्कॉलरशिप धारकांची नावं लागली होती आणि त्यात अब्दुलचं नाव होतं. आता मात्र त्याला एवढा आनंद झाला, आता घरी पैसे मागण्याची काही गरज नाही, आता स्कॉलरशिप मिळालेलं आहे, स्कॉलरशिपमध्ये माझं मी शिक्षण करणार. अर्थात स्कॉलरशिप काही फार असते अशातला काही भाग नाही, पण तरी त्यानं काही निर्णय घेतले. या स्कॉलरशिपमध्येच माझं शिक्षण करायचं आहे यासाठी त्यानं 3 निर्णय घेतले. पहिला निर्णय असा होता, मी मद्रास शहरामध्ये राहतोय परंतु विनाकारण मी मद्रास शहरामध्ये कुठेही भटकणार नाही, मी कुठल्याही हॉटेलमध्ये जाणार नाही, सिनेमा पाहणार नाही, पहिला निर्णय घेतला. दुसरा निर्णय घेतला की इंजिनिअरिंग कॉलेजचं संपूर्ण शिक्षण मी फक्त 2 ड्रेसवरच करेन, एक धुतल्यानंतर दुसरा घालायला असावा म्हणून फक्त 2 ड्रेसवर मी शिक्षण करेन. आणि तिसरा निर्णय त्याने घेतला की मी आयुष्यभर शाकाहार करेन, मांसाहार करणार नाही. आपणाला माहिती आहे मांसाहारला जास्त खर्च येतो, शाकाहाराला कमी खर्च होतो. हे त्यानं 3 निर्णय घेतले. याचं कारण त्याला वैमानिक व्हायचं होतं, त्याला इंजिनियर व्हायचं होतं. आपणाला सगळ्यांना माहिती आहे कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. काय खोणं, काय ह्या माणसानं कमावलं. आणि मग त्याला वेळ लागलेलं, विमानाचं वेळ लागलेलं, कॅम्पसमध्ये तो फिरायचा, मित्र बरोबर असायचे आणि त्या कॅम्पसमध्ये आपल्या युद्धात निकामी झालेली जी विमानं होती त्या विमानं ठेवलेली असायची. जसं आपल्याकडे नगरपालिकेच्या पुढं काही विमानांची ठेवलेली आहे तशा प्रकारची विमान तिथं ठेवली होती. ती मुलं सगळी फिरायला जायची, पटकन ते विमान दिसलं की आपला अब्दुल त्या शिडीवरनं त्या विमानात जायचा. विमानाचा नोज कसा आहे, कॉकपिट कसा आहे, पंख कसे आहेत, तो विमानी कुठं बसतो हे सगळं बघू लागला, विमानाचं निरीक्षण करू लागला आणि मग तो खाली येऊ लागला. आणि खाली आल्यानंतर ते त्याचे मित्र त्याला चिडवायचे. ते म्हणायचे काय हे मोडकं तोडकं विमान, निर्जीव विमान, हा निर्जीव विमानावर तू एवढं का प्रेम करतोस, तू एखाद्या सजीवावर का प्रेम करत नाहीस. आपला अर्थ लक्षात आला असेल, सजीवावर का प्रेम करत नाहीस म्हणजे कॉलेजमध्ये एवढ्या मुली आहेत, हा सजीव आहेत, एखाद्या मुलीवर तू प्रेम का करत नाहीस, एवढा हुशार आहे ते. तर तो म्हणाला हो हो म्हणला, मी प्रेम करतो की म्हणला, मी प्रेम करतो झाडाझुडपावर प्रेम करतो, निसर्गावर प्रेम करतो, मानवावर प्रेम करतो, भावा बहिणीवर प्रेम करतो, आई वडिलांच्यावर प्रेम करतो, या समाजावर ज्या समाजानं मला शिकायला पैसा दिलेला आहे या सगळ्यांच्यावर मी इतकं प्रेम करतो की एखाद्या सुंदर मुलीवर प्रेम करायला माझ्याकडे वेळच शिल्लक नाही. काय एखादा मुलगा एखाद्या प्रकारचा त्याग करू शकतो? आणि ती मुलं ऐकायची, ती म्हणायची हा पोरगा काहीतरी वेगळाच आहे. आणि तो शिकायला लागला आणि शिकायला त्याला जे टेक्निकल एरोडायनॉमिक्स शिकवायला होते त्यावरची नुकतीच एरोडायनॉमिक्सची शाखा सुरुवात झाली होती. विमानशास्त्र वायुगतीशास्त्राचा कोर्स सुरू झाला होता
आणि टेक्निकल एरोडायनामिक्स शिकवायला प्राध्यापक स्पांडर होते. प्राध्यापक स्पांडर ही सगळी माणसं ही कंटेंटमध्ये तर चांगली होतीच, विषयज्ञान तर चांगलं होतं, त्या विषयज्ञानातून फारसं मी बोलत नाही. विषयज्ञान म्हणजे जे पाठ्यपुस्तकं शिकवणं हा भाग तर सगळ्यांचा असतो, सगळेच शिकवतात, पण याच्या अनुषंगून जे काय असतं त्याच्यामुळे मुलं मोठी होतात. प्राध्यापक स्पांडर सांगायचे की अरे ज्ञान आणि संशोधन ह्या दोन गोष्टी खूप गरजेच्या असतात, आणि संशोधन हे स्वतः करायचं असतं, आणि संशोधन हे निर्मितीक्षम असावं लागतं. जे निर्मितीक्षम असतं तेच खरं ज्ञान असतं, फक्त पुस्तकातलं पाठांतर करणं हे काही ज्ञान नसतं. हे तो ऐकायचा आणि ते मग सांगायचे, हे बघ माणसाचं आयुष्य जे असतं ना त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात. माणसाचं आयुष्य एक शोकांतिका असतं, एक दुःखांतिका असतं. पण शोकांती कोणासाठी असते? लाईफ इज ट्रॅजेडी फॉर दोज हु फील्स. जे आयुष्याचं रडगाणं करतात त्यांच्यासाठी हे आयुष्य एक शोकांतिका असते. अँड लाईफ इज कॉमेडी फॉर दोज हु थिंक्स. जे विचार करतात ना त्याच्यासाठी आयुष्य हे सुखांतिका असते. हे तो ऐकायचा आणि त्याचं मन भरून जायचं, आणि त्या एरोडायनामिक्स या विषयाबरोबर अशा प्रकारचे विचार, स्पॉन्डरचे विचार तो मनामध्ये साठवायचा. दुसरे शिक्षक होते त्याला के व्ही पंडलाई नावाचे शिक्षक. ते एरोनॉटिकल डिझाईन अँड स्ट्रक्चर म्हणजे विमान बांधणी जोडणी जे शास्त्र असतं ते शिकवायला त्याला होते. आणि ते शिक्षक तर त्यांच्यामध्ये एक वैशिष्ट्य होतं, ते असं म्हणायचे की अध्यात्म आणि विज्ञान एकत्र चाललं पाहिजे. विज्ञान अध्यात्माशिवाय विज्ञान हे आंधळं होईल, आणि विज्ञानाशिवाय अध्यात्म हे पांगळं होईल. दोन्हीचा मिलाप झाला तरच आपण मानव प्राणी म्हणून चांगलं जगू शकू आणि इतरांना चांगलं जगू शकू. अशा प्रकारची शिकवण हे के व्ही पंडलाई देत होते. आणि ते सांगत होते की शिकताना आपल्याला बौद्धिक विनयशीलता असावी लागते. आपल्याला माहिती आहे विद्या विनयाने शोधते, नम्रता असेल तर शिक्षण होतं, हे ते सांगायचे. आणि अशा प्रकारचं शहाणपण पंडलाईंच्याकडून आपल्या अब्दुल्ला मिळत होतं. तिसरे शिक्षक होते नरसिंहराव, प्रोफेसर नरसिंहराव. हे गणिताचे शिक्षक होते, एरोडायनॉमिक्स मॅथमॅटिक्स विमानशास्त्राचं गतिशास्त्राचं गणित ते गुंतागुंतीच्या कल्पना इतकं छानपैकी सोडवायचे आणि इतकी सुंदर फळ्यावरचे ते संपूर्ण गणित सोडवायचे आणि त्या नोट्स वगैरे द्यायचे, नोट्स कशा घ्याव्यात हे नरसिंहरावकडून ते शिकले. आणि अशा प्रकारचा सैद्धांतिक पाया त्यांचा पक्का झाला. पहिल्या वर्षी तर आपला अब्दुल हा संपूर्ण कॉलेजमध्ये पहिला आला होता एरोडायनॉमिक्समध्ये, आणि त्यामुळं तिथले कुलगुरू लक्ष्मीकांत मुदलिया, प्रोफेसर लक्ष्मीकांत मुदलिया त्यांनी त्याला एक पुस्तक भेट दिलं होतं, आणि ते पुस्तक होतं लॉ ऑफ इलॅस्टिसिटी, टेमोशिंको आणि गुडिया या लेखकांचं पुस्तक. त्या काळातलं 400 रुपयाचं पुस्तक, आज आपण किंमत करू शकतो. हे त्यांनी भेट दिलं होतं एका समारंभामध्ये आपल्या. पुढं जाऊन घटना काय घडली तर तिसऱ्या वर्षाची जेव्हा परीक्षा झाली तेव्हा मुलांना सुट्टी मिळाली आणि सगळी मुलं आपल्या गावी गेली. आपला अब्दुल गावी जाऊ शकला नाही कारण खिशात एक नया पैसाही नाही, गावी जायचं कसं? आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपण इथंच राहूया आणि इथंच अभ्यास करूया. आणि तो अभ्यास करू लागला. एवढ्यात ऑफिसमध्ये एक फोन आला, त्याच्या नावचा फोन आला. क्लार्कनं बोलून नेलं, त्यानं ट्रंकाल घेतला. पलीकडून जनार्दन बोलत होता, रामेश्वरममध्ये खूप मोठं वादळ झालेलं आहे, घरं नेस्तनाभूत झालेले आहेत, आईवडिलांना भेटायला येशील का? खिशात एक नया पैसा नाही, घर पडलेलं आहे, आणि आईवडिलांना भेटायला तर गेलंच पाहिजे. तो कसाबीच झाला, पैसे आणायचे कुठून? त्याला आठवण झाली माझ्याकडे एक पुस्तक आहे. मद्रासमध्ये मूर मार्केट नावाचं एक मार्केट आहे, तिथे चांगल्या चांगल्या पुस्तकाची देवाणघेवाण चालते, त्याची ओळख होती. आणि तो पुस्तक घेऊन गेला आणि त्यानं सांगितलं, एवढे पुस्तक घ्या मला 60 रुपये द्या. त्याला 60 रुपये तिकीट होतं रामेश्वरमपर्यंत. त्याने ते पुस्तक घेतलं आणि पुस्तकाचं पहिलं पान उघडलं आणि पटकन त्याने पुस्तक परत दिलं. म्हणजे हे तुझं पुस्तक मी काही घेणार नाही. तर म्हणजे का रे का पुस्तक परत घेणार नाही? अरे म्हणे पहिल्या पानावर तू जरा पाहिलंस का? तर काय? तर पहिल्या पानाचा कुलगुरूंचा शिक्का होता आणि APJ अब्दुल कलाम यांना सप्रेम भेट आणि खाली कुलगुरूंची सही होती. हे पुस्तक म्हटले मी घेऊ आहे म्हणलं. तो म्हणाला राव असं असं झालेलं आहे आणि मला घरी तर जायचं आहे. ते म्हणे फार तर तुला मी 60 रुपये देतो, पण पुस्तक बाबा काही विकू नकोस, पुस्तक ठेव आणि तू घरी जा. पुस्तक ठेवलं, तो घरी गेला, आईवडिलांना भेटला, परत आला. त्या पुस्तकाच्या दुकानदारानं त्याला ते पुस्तक परत दिलं. ही घटना त्याच्या मनाला चटका लावून दिली. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेवटचा भाग असतो, आपल्याला कोणी आपण इंजिनियर असेल तर आपल्याला माहिती असेल, शेवटचा भाग असतो तो प्रोजेक्ट करायचा असतो. 6 महिन्याचा प्रोजेक्ट असतो आणि त्याचे प्रमुख होते प्रोफेसर श्रीनिवासन. 6-6 विद्यार्थ्यांच्या गटाला एक एक प्रोजेक्ट दिला होता. आपल्या अब्दुलच्याही गटाला एक प्रोजेक्ट दिला होता, लो लेवल अटॅक एअरक्राफ्ट, कमी उंचावरून हल्ला करणाऱ्या विमानांचं डिझाईन तयार करणं असा प्रोजेक्ट दिला होता.
आणि त्याला अब्दुल्ला त्याचं हेड केलेलं होतं. 6 महिन्याची मुदत होती आणि हे प्रोजेक्टचं काम सुरू झालं. 4-5 महिने होऊन गेले. प्रोफेसर श्रीनिवासन मुलांचं काम कुठपर्यंत आले ते बघायला ते गेले. तो मुलं आळमटळम करत होती, कुणी काही फारसं मनावर घेतलेलं नव्हतं. त्याने अब्दुल्ला वरून घेतलं आणि सांगितलं, अरे कुणीच काही काम करत नाही, काय चाललंय काय तुझं? जर काम होणार नसेल तर तुमची डिग्री मी परत काढून घेईन आणि तुझी स्कॉलरशिप तर मी बंदच करून टाकेन. स्कॉलरशिप बंद करणार म्हटलं ह्याला धक्का बसला, मी शिकणार कसं? ते म्हटले, सर अजून 30 दिवसाचा अवकाश आहे, नक्की आम्ही हे डिझाईन पूर्ण करतो. ते म्हणाले, 30 दिवसात सोडून दे रे, आज शुक्रवार आहे, शुक्रवार शनिवार रविवार सोमवारी तुम्हाला डिझाईन दाखवलं पाहिजे. 3 दिवसाची तुला मुदत देतो. 30 दिवसाच्या ऐवजी 3 दिवसाची मुदत दिली. मित्र हो, श्रीनिवासन निघून गेले आणि आपला अब्दुल 3 दिवसाचे 72 तास एक क्षणही झोपला नाही आणि अन्नाचा एक कणही त्यानं खाल्ला नाही. बोर्डवर संपूर्ण डिझाईन तयार करत होता. सोमवारी आपल्या मित्रांच्याकडून ते कॅल्क्युलेशन्स मागून घेत होता, त्याप्रमाणे फेरफार करत होता. सोमवारी पहाटे प्रोफेसर श्रीनिवासन बॅडमिंटन खेळून परत येत होते. पुन्हा ते वर्कशॉपमध्ये बसले. अब्दुल आराखड्यावर शेवटचा हात फिरवत होता. पाठीमागं उभे राहिले श्रीनिवासन. कोणीतरी पाठीमागं आल्याची जाणीव झाली. त्याने पाठीमागं ओढून पाहिले तर साक्षात आपले सर. त्याने नमस्कार केला आणि तो बाजूला सरला. श्रीनिवासन पुढा आले आणि त्यांनी पाहिलं तर एवढं सुरेख डिझाईन तयार झालं होतं. त्यांना राहावं लागलं. त्याने अब्दुलला कडकडून मिठी मारली. अब्दुल, मला हे माहिती होतं, हे डिझाईन फक्त तूच तयार करू शकशील. 3 दिवसाची तुला मदत दिली होती आणि मला याची खात्री होती की तुला ताण येणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ताण आहे तरच यश आहे. एक आणि नंबर 2, अशक्य अशी कोणतीही मर्यादा नसते. 2 गोष्टी त्यानं पुन्हा मनामध्ये ठेवल्या आणि एकदाच आपला अब्दुल एरोनॉटिकल इंजिनियर तयार झाला. आता त्या स्वप्नाच्या जवळ आला होता आणि त्याला बेंगलोरला प्रशिक्षणासाठी पाठवलं. इंटर्नशिप असते माहिती आहे तुम्हाला. इंटर्नशिप त्यानं पूर्ण करून आला आणि आता त्याचं स्वप्न साकार झालेलं होतं. आता फक्त आता नोकरी मिळत होती, शिक्षण संपलेलं होतं. आता त्याला नोकरी पाहिजे होती. त्याच्या सुदैवानं 2 जाहिराती आल्या होत्या. एक DTDNPAIR म्हणजे आपल्या भारताच्या संरक्षण खात्यातील सिनियर सायंटिस्टची जाहिरात आली होती आणि दुसरी जाहिरात होती डेहराडूनची, जी पायलटची प्रत्यक्ष वैमानिकाची फायटर पायलटची जाहिरात होती. अशा 2 जाहिराती होत्या. त्या 2 जाहिराती त्यांना अर्ज केले आणि खरोखर त्याची ती सगळे क्वालिफिकेशन बघून त्याला मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आलं. पहिली इंटरव्ह्यू होती भारताच्या संरक्षण खात्याची दिल्लीला. तो दिल्लीला गेला, अर्थातच हुशार होता, सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि ती झाल्यानंतर त्याला खरं त्याचं टार्गेट होतं डेहराडूनच्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला सिलेक्ट व्हायचं आहे, कारण ती वैमानिकाची इंटरव्ह्यू होती, त्याला वैमानिक व्हायचं होतं. 4 दिवस थोडीशी विश्रांती होती. दिल्लीची काही स्थळं त्यानं बघून घेतली आणि इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी डेहराडूनला गेला आणि डेहराडूनला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू झाली. हुशार होता, सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, इंटरव्ह्यू चांगली झाली. दुसऱ्या दिवशी सिलेक्टेड कॅन्डिडेटची यादी लागली. 25 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं होतं आणि आपल्या अब्दुलचा नंबर 9 होता आणि संचालकाने जाहीर केलं की वरून गुणानुक्रमे 8 विद्यार्थ्यांना वैमानिकाची ऑर्डर देण्यात येत आहे. आपल्या अब्दुलचा नंबर होता 9. एका क्रमांकानं आपल्या अब्दुलचा नंबर गेलेला होता. डोळ्यात पाणी आलं. लहानपणापासून रकडपट्टी करत आलो की ज्याची मी स्वप्न पाहत होतो की मला वैमानिक व्हायचं होतं, पण ते स्वप्न आता भंगलेलं आहे. परमेश्वरानं माझ्या तोंडाजवळ जो घास आणलेला तो काढून घेतलेला आहे. खंतावला. त्याला लक्ष्मणशास्त्रींचे शब्द आठवले, जेव्हा कधी दुःखी होशील तेव्हा साधू संतांचा आशीर्वाद घे. तिथून ऋषिकेश जवळ आला. गाडी पकडली, ऋषिकेशला गेला. शिवानंदांचा आश्रम गाठला. आश्रमात गेला, शिवानंद स्वामीने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, का रे दुःखी दिसतोय? झालेली घटना सांगितली. शिवानंद स्वामी म्हणाले, हे बघ, परमेश्वराची अशी काहीतरी योजना असेल की याच्यापेक्षाही तुझ्याकडून काहीतरी मोठं काम होणार असेल, त्यामुळं हे छोटं काम तुझ्याकडनं काढून घेतलं असेल. जा, चिंता करू नको, तुझ्याकडनं खूप मोठं काम होणार आहे. त्याला उभारी आली आणि तो परत फिरला आणि जाता जाता आपल्या दिल्लीचं इंटरव्ह्यूचं काय झालं ते बघाव. आणि दिल्लीच्या ऑफिसमध्ये गेला आणि तो क्लार्क पळत पळतच आला आणि तो म्हणाला, बरं झालं तुम्ही आला, आता आज तुम्हाला पॅकेट आम्ही पाठवणारच होतो. अहो, यू आर अपॉइंटेड एज अ सिनियर सायंटिस्ट इन दिस डिपार्टमेंट. सिनियर सायंटिस्ट म्हणून तुमची नेमणूक झालेली आहे या ठिकाणी. अरे वा, त्याला केवढा मोठा आनंद झाला. वैमानिक होता आलं नाही तर विमान कसं तयार करायचं असतं आणि वैमानिकाने कसं मार्गदर्शन करायचं असतं याची मला नोकरी मिळाली, हे काही कमी झालं का? आणि या आनंदातच तो घरी परत आला आणि घरी परत आला. आता मला सांगा, घरच्यांना तर आणखी केवढा आनंद, घरचं सगळं दारिद्र्य आता नाहीच झालं. आता घरी 4 पैसे आपल्याला मिळणार आणि घरी सगळे बसले होते. तरी वडिलांना चिंता होतीच, ते आपल्याला माहिती आहे.
सगळा आनंद सगळा ओसरल्यानंतर वडीलपणे म्हणाले, अब्दुल हे खरं आहे रे, आम्हाला तुझा अभिमान वाटतो, पण तुझं वयही 27 वर्षाचं झालं, आता तेवढं बघ, तुझं लग्न करूया. नाही नाही म्हणाला, माझं लग्न नाही करायचं. अरे असं काय घडासारखा बोलतो? तेव्हा त्याने सांगितलं की माझं लग्न करायचं नाही, माझं लग्न आता तंत्रज्ञानाशी लागलं. आणि जेव्हा मी मद्रासवरून दिल्लीला जेव्हा विमान सॉरी रेल्वेनं जेव्हा मी गेलो इंटरव्ह्यूला, तेव्हा मी रेल्वेच्या डब्यांतून बाहेर पाहत होतो तेव्हा शेतात राबणारे मला शेतकरी दिसत होते. गाडी जेव्हा प्लॅटफॉर्मला थांबत असे तेव्हा मी राबणारे नोकर पाहत होतो, राबणारे गाडी ओढणारी माणसं पाहत होतो, हमाल पाहत होतो, त्यांचे घाम गाणारा घाम मी पाहत होतो. हा इथून पुढचं माझं सगळं आयुष्य ह्या गोरगरिबांचा संसार उभा करण्यासाठीच असेल, तेव्हा त्यांचा संसार हाच माझा संसार, मी लग्न करणार नाही. आणि त्याने ते जाहीर केलं, कोणीही काहीही बोललं नाही, त्याच्या म्हणण्याप्रमाणे कळायचं ते होऊ द्या. आणि मग तो दिल्लीच्या आपल्या ऑफिसमध्ये हजर झाला. आणि त्या ठिकाणी त्या माणसानं जे आता मात्र अब्दुल राहिला नव्हता, आता ते कलाम साहेब झाले, कारण आता सिनियर सायंटिस्ट होते ना. तर ते ऑफिसमध्ये आले आणि कलाम साहेब आपलं ड्राफ्ट विमानाचे आराखडे तयार केले. ड्राफ्ट विमानाचे आराखडे ते बघून होते, ते सगळे शास्त्रज्ञ चकित झाले. आजपर्यंत असे कोणी आराखडे तयार केलेले नव्हते. आणि संपूर्ण संरक्षण खात्यामध्ये त्यांच्या नावाचा गवगवा झाला. अरे हा माणूस काय काम करतोय? खास कानपूरला तरी त्यांना प्रशिक्षण, तिथल्या लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी पाठवलं, काही IIT मध्ये त्यांना पाठवलं की हे सांगा तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना. आणि त्याच्यानंतर त्यांना असा सरकारला असं वाटलं की याला स्वतंत्र डिपार्टमेंट देऊया. आणि म्हणून बेंगलोरला AD एरोनॉटिक डेव्हलपमेंट इस्टॅब्लिश नावचं डेव्हलप जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटने त्यांची नेमणूक केली की स्वतंत्र तुम्हाला आम्ही डिपार्टमेंट देतो. आणि त्या बेंगलोरला गेले, त्या ठिकाणी ते काम करू लागले. त्या ठिकाणी त्यांनी नंदी नावाचं हॉवरक्राफ्ट तयार केलं, त्यासाठीच अर्थात त्यांची नेमणूक झाली होती. हॉवरक्राफ्ट म्हणजे जमिनीवरून थोडंसं उंचीवर किंवा समुद्रावरून पाण्यावरून थोडंसं उंचीवरून जाणारं या, खूप उंचीवरून नव्हे आणि जमिनीवरूनही नाही, अशा प्रकारचं या ते नंदी नावाचं हॉवरक्राफ्ट कलाम साहेबांनी तयार केलं. हे जेव्हा संरक्षण मंत्र्यांना समजलं तेव्हा ते तिथून दिल्लीवरून ते बघायला झाले. आणि त्यांनी ते सगळं जाणून घेतलं आणि कलाम साहेबांनी नुसतं म्हटलं बघू नका, ह्या हॉवरक्राफ्टमध्ये बसा, मला सफर करून आणतो. संरक्षण मंत्री त्या हॉवरक्राफ्टमध्ये बसले, त्यांनी सफर करून आणलं. त्यांनी तिथूनच डायरेक्ट साराभाईंना फोन केला, त्याला विक्रम साराभाई आपल्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार, आणि ते TIFR टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबईचे ते अध्यक्षही होते. त्याला इन्कोस्पायर या संस्थेची स्थापनाही झाली होती, इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्च नुकतीच स्थापना झालेली होती. आणि त्यासाठी काही रॉकेट सायंटिस्ट पाहिजे होते. आणि त्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं की अरे APJ अब्दुल कलाम नावाचा शास्त्रज्ञ तर असा आहे की त्याची आपल्याला रॉकेट सायंटिस्ट म्हणून नेमणूक करावी लागेल. आणि मी त्यांना निमंत्रण दिलं की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी दिल्लीला आहे. मी बाकीचा तपशील वगळतो आणि मग जरा पुढे जातो. आणि मग ते दिल्लीला इंटरव्ह्यूला गेले, अर्थात इंटरव्ह्यूला ते उत्तीर्ण झाले. आणि तेव्हा साराभाईने सांगितलं आपणाला स्पेस सेंटर पंतप्रधानांच्या आदेशानुसार आपणाला स्पेस सेंटर्स तयार करायचं आहे आणि त्याची स्थापना आपण थुंबाला केरळमध्ये करतोय. तर तिथं काही नाही, पण तुम्हाला जायचं आहे. तुमच्यावरून मी काही शास्त्रज्ञ देतो, काही कामगार देतो, पण तुम्ही तिथं जायचं आहे. 600 एकराचं फक्त वाळवंट आहे समुद्राच्या किनारी, पण तिथं तुम्ही जायचं आणि तुम्ही सगळी स्थापना करायची आहे. कारण मला खूप आनंद झाला, कारण रॉकेट सायंटिस्ट म्हणून मला पाठवत आहेत. तर सगळ्यांचा लवाजमा केरळमध्ये आला. इमारत नव्हती, काही नव्हती, झोपडी वजा प्रयोगशाळा बांधली होती, प्रयोग सुरू होत होते, स्फोट होत होते, कपडे जळत होते, अंग भाजत होतं, तरी ही माणसं कामं करत होती. वाहन फक्त सायकल होतं, सायकलवरून ते तिरुचिरापल्लीपर्यंत अरे तिरुअनंतपुरमपर्यंत रेल्वे स्टेशन जात होते, सगळं साहित्य आणत होते आणि प्रयोग करत होते. असे काही दिवस त्यांनी काम केलं आणि नाईके अपाचे नावाचं त्याने एक जे सॅटेलाईट तयार केलं ते बघून सुद्धा लोक विस्मित झाले. परंतु एक खंत होती, त्यावेळेला साराभाई म्हणाले की तुम्ही ते सॅटेलाईट तयार केलं हे खरी गोष्ट आहे, परंतु परदेशी बनावटीचं ते सॅटेलाईट आहे, आपल्याला स्वदेशी बनावटीचं सॅटेलाईट तयार करायचं आहे. मी तुम्हाला आणखी मदत देतो, तुम्ही कामाला लागा. आणि त्यासाठी त्यांना ट्रेनिंगसाठी पुन्हा नासाला अमेरिकेमध्ये 6 महिन्यासाठी पाठवलं. ते ट्रेनिंग करून परत आले आणि पुन्हा कामाला लागले. 5-6 वर्ष काम केलं आणि 1962 गोष्ट थुंबाची. आणि 1969 भारत सरकारनं इस्रोची स्थापना श्रीहरिकोटा मद्रासजवळ केली. आणि तिथं पुढे त्यांना कलामना जायला सांगितलं की तुम्हाला आता आम्ही तिकडे पाठवतो एका कामासाठी की रोहिणी नावाचा उपग्रह अंतराळामध्ये सोडण्यासाठी आपणाला एक सॅटेलाईट तयार करायचं आहे. त्यासाठी SLV सॅटेलाईट लॉन्च व्हेकल 3 प्रोजेक्ट जो आहे त्यासाठी त्याचा प्रमुख म्हणून तुम्हाला आम्ही पाठवतो, तुम्ही ते यान तयार करायचं आहे. आणि त्यासाठी ते गेले आणि अहोरात्र 250 शास्त्रज्ञ बरोबर दिले होते. अहोरात्र काम करून तणाच्या वजनाचं ते मोठं धूळच्या धूळ त्यांनी ते सॅटेलाईट तयार केलं.
आणि 18 जून 1919 कॉम्प्युटरच्या आज्ञेनुसार ते सॅटेलाईट रोहिणी उपग्रह ठेवून त्यांनी अवकाशामध्ये भरारे घ्यायला आज्ञा दिली. त्याप्रमाणे काउंटडाऊन सुरू झालं आणि पहिली कक्षा पार करून ते यान वरती गेलं. पहिले सगळ्यांनाच आनंद झाला की सॅटेलाईट वर जात आहे. दुसऱ्या कक्षेत गेल्यानंतर मात्र प्रचंड स्फोट झाला आणि ते यान बंगालच्या उपसागरामध्ये कोसळलं. संपूर्ण भारतभरातून टीका झाली. कोट्यवधी रुपये या माणसानं आमचे खर्च केले. गोरगरिबांच्या देशाला हे परवडतं का? कलाम साहेब आपल्या खोलीमध्ये अंगावर चादर घेऊन ढसा ढसा रडू लागला. एवढं सगळं मी कष्ट केलं, एवढा पैसा वाया गेला. पण तिथले प्रमुख सतीश धवन होते, ते म्हणाले, चूक तुमची नाही प्रमुख, इथला मी आहे. तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम केलेलं आहे, चूक झाली असेल तर ती माझीच झालेली आहे. लीडर असावा तर असा असावा. सतीश धवनने ती स्वतःकडे जबाबदारी घ्या आणि पुन्हा कामाला लागा. काय चुकलंय ते बघा. इंधन पुरवठा बरोबर झाला नाही का? कुठं काही कॉम्प्युटरमध्ये आज्ञा द्यायची काही चुकली का? ते सगळं बघा आणि पुन्हा हे कामाला माणसं लागली. पुन्हा सगळ्या चुका दुरुस्त केल्या आणि 17 जुलै 1980 पुन्हा हे विमान यान त्याने आकाशामध्ये ठेवलं. रोहिणी नावाचा उपग्रह त्याच्यावर ठेवला. पहिली कक्षा पार केली, दुसरी कक्षा पार केली, तिसरी कक्षा पार करून चौथी गुरुत्वाकर्षणाची कक्षा पार करून पृथ्वीच्या अंतराळामध्ये रोहिणी नावाचा उपग्रह स्थिर ठेवणारा भारतातला पहिला शास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ही बातमी लगेच लोकसभेमध्ये कळाली की अरे आपल्याला एवढं मोठं यश मिळाले. आणि सतीश धवनना फोन केला की आओ त्या कलामांना जरा लोकसभेमध्ये पाठवा, कसं कसं तुम्ही केलं जरा लोकांना जरा कळू दे. कलाम म्हणाले की साहेब तुम्ही मला दिल्लीला जायला सांगताय. माझी कपडे कुठं जळले, कुठं काय झाले, साधी पॅन्ट आहेत, पायात स्लीपर आहेत, मी कसा जाऊ. धवनने सांगितलं की तुम्ही आहे याच कपड्यावर जायचं, कारण तुमच्या अंगावरती विद्वत्तेची जी वस्त्र आहेत ना, ज्ञानाची वस्त्र, अशी वस्त्र कोणाकडे नसतात फारशी. ज्ञानाची वस्त्र घेऊन निघाला, याच वस्त्रावर तुम्ही जा. आणि खरोखर कलाम तिथे गेले आणि त्यांनी लोकसभेला मी हे सगळं कसं केलं, माझ्या टीमनं कसं केलं हे सगळं सांगितलं. आणि याची परिणिती म्हणून 26 जानेवारी 1981 आपल्या अब्दुल कलामांना पहिला पुरस्कार मिळाला, पद्मभूषण. आणि तो पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. आणि मग आता अंतराळयानामध्ये तो रोहिणी उपग्रह स्थिर केला आहे. आता दुसरी गरज भासली शस्त्रास्त्रांची, ती म्हणजे आता आपल्याला क्षेपणास्त्र पाहिजे होती. म्हणजे 50 मीटरवर 100 मीटरवर 200 मीटरवर जिथं कुठं शत्रू असेल त्यांच्यावर हल्ला करणारी आपल्याला क्षेपणास्त्र पाहिजे होती. आणि म्हणून आपल्या अब्दुल कलामांना DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ही जी हैदराबादला संस्था आहे, त्या हैदराबादला त्यांना पाठवून तर त्यांना सांगितलं की तुम्ही आता फक्त मिसाईल्स तयार करायचे. आणि मग तिथं गेल्यानंतर अब्दुल कलामाने पृथ्वी, नाग, ब्रह्मोस, अग्नी असे कितीतरी प्रकारची त्यांनी मिसाईल्स तयार केली. म्हणून आपण त्यांना मिसाईल मॅन म्हणतो, आपल्याला माहिती असेल. आणि ते शस्त्र आपला भारत देश शस्त्रास्त्राने संपन्न करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि म्हणून पुन्हा 26 जानेवारी 1990 आपला अब्दुल कलामांना पुन्हा दुसरा पुरस्कार देण्यात आला, तो म्हणजे पद्मविभूषण त्यांना किताब देण्यात आला. अब्दुल कलामांची माहिती आता भारत आता फक्त शस्त्रास्त्रापैकी आता अणुस्फोट करण्याचं बाकी होतं. अणुवस्त्र सध्या देश आणि त्याही टीममध्ये त्यांनी कलामांचा समावेश केला. पंतप्रधानांनी बोलावून घेतलं की तुम्ही आता हे काम करू शकाल. आणि म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. आणि काम करत असतानाच एक आनंददायक घटना घडली. 1 मार्च 1997 कलामांना भारतातला सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला आणि तो म्हणजे भारतरत्न आपणाला सगळ्या. आणि 1998 पोखरणमध्ये राजस्थानमध्ये अणुस्फोट करण्यात आला आणि जगाला दाखवून दिलं आम्ही कोणावर हल्ला करणार नाही. पण आता कोणी जर हल्ला केला तर आता हम भी कुछ कम नाही. आता आमच्याकडे सगळी शस्त्रास्त्र आहेत. ही सगळी शस्त्रास्त्र निर्माण करणारा हा माणूस म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. APJ अब्दुल कलाम 60 वर्षाचे जेव्हा झाले होते तेव्हा त्यांनी सेवानिवृत्तीसाठी अर्ज केला होता, परंतु सरकारने तो नाकारला. आणि त्याला सांगितलं तुम्हाला आम्ही सेवानिवृत्त करत नाही, परंतु तुम्हाला आम्ही आता सेवा बढती देत आहोत, सेवा सातत्य देत आहोत. पुन्हा 10 वर्षाचं त्यांनी काम केलं. 2001 उजाडलं, पुन्हा त्यांनी पंतप्रधानांना अर्ज केला की आता 10 वर्ष पुन्हा काम केलं, आता मला तुम्ही यातून निवृत्त करा. आणि 2001 विज्ञान सल्लागाराच्या पदावरून ते निवृत्त झाले. निवृत्त झालं तर हा माणूस कुठं जावा? तो माणूस तिथून जे सुटला ते ज्या ठिकाणी शिकला त्या ठिकाणी मुलांना शिकवायला गेला, अण्णा विद्यापीठ मद्रास. या ठिकाणी 300 मुलांना घेऊन तो माणूस
संशोधन करू लागला, त्यांना संशोधनाची तत्व शिकू लागला. एक वर्ष गेलं आणि पंतप्रधानांचा फोन आला. हा माणूस त्या लॅबोरेटरीमध्ये बसलेला आहे आणि ऑफिसमधला तो सिनियर क्लर्क होता, तो पळत पळत आला म्हणे पंतप्रधानांचा फोन आहे, तुम्हाला बोलवलंय. ते पळत पळत गेले, फोन घेतला आणि परीकडून पंतप्रधान बोलत होते. पंतप्रधान म्हणत होते की तुम्ही शिक्षणाचं काम करताय, खूप चांगली गोष्ट आहे, आम्हालाही ते आवडतं, नाहीच नाही, परंतु आता केवळ शिक्षक म्हणून आम्हाला तुमची गरज नाही, याच्याही पेक्षा आम्हाला तुमची वेगळ्या पदासाठी गरज आहे. सगळ्या पक्षांचं एकमत झालेलं आहे, तुम्ही राष्ट्रपती म्हणून आम्ही तुम्हाला ऑफर देत आहोत, तुम्ही यावं असेल. त्यामुळे गोंधळले की नेमकं आता करावं काय. त्याने आपल्या मित्रांचा सल्ला घेतला की काय करावं. त्या मित्रांनी सल्ला दिला किंवा तुमच्या काही योजना आहेत. भारत 2020 महासत्ता करायचं तुमचं स्वप्न होतं. कोरोना नावाचा तुमचा प्रोजेक्ट आहे की ग्रामीण विकास तुम्हाला करायचा आहे, तो तुमचा प्रोजेक्ट तसाच राहिलेला आहे. काही कामं तुमची राहिलेली आहेत, तर तुम्ही जर राष्ट्रपती पदावर गेला तर किमान पद मिळाल्यानंतर काही कामं करता येऊ शकतात, म्हणून तुम्ही जरूर जा. आणि त्याने ते पद स्वीकारलं. आणि मित्र, 2002 ते 2007 या काळामध्ये या माणसाने जे काम केलं त्या मी आता तपशील मी सांगणार नाही, पण दोन गोष्टी मात्र मी जरूर सांगेन. या माणसानं असं काम केलं, थोडक्यात वर्णन करायचं झालं तर अशा प्रकारचा राष्ट्रपती असू शकतो हे कदाचित येणाऱ्या पिढ्यांना पटणार नाही, विश्वास बसणार नाही, एवढं चांगलं काम अब्दुल कलामने राष्ट्रपती म्हणून केलं. आणि या वेळेला त्यांचं एक राहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. 8 जून 2006 त्यांचं एक स्वप्न होतं, ते अजून राहिलेलं होतं की विमान घेऊन उड्डाण करायचं. आणि त्यांनी ती इच्छा दर्शवली. आता ते राष्ट्रपती होते त्यांना नाही कोण म्हणणार. पुण्याच्या लोहगाव विमानतळावर ते आले आणि लढा विमानाचा त्यांनी ताबा मागितला. राष्ट्रपती असल्यामुळे त्यांनी तो ताबा दिला, परंतु तरीसुद्धा शेजारी राठोड नावाचा वैमानिक बसवला होता. आणि लोहगावच्या विमानतळावरून ते लढा विमान त्यांनी आकाशात उडवलं. 30 मिनिटं जसं लढा विमान उंच जातं, खाली येतं, उलटं पालटं होतं, तशा प्रकारची कसरती करून 30 मिनिटांनी हळूहळू APJ अब्दुल कलामाने ते आपलं विमान हळूहळू लँड केलं. वय होतं 75 वर्षावर्षी त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं. 11 सप्टेंबर 2006 गोष्ट आहे. 11 सप्टेंबर 2006 अब्दुल कलामांना आपली मुलं खूप आवडत होती, सगळ्यांनाच माहिती आहे. पंडित जवाहरलालनंतर नेता कोण असेल मुलांना आवडणारा तर अब्दुल कलाम. आणि त्याने असं ठरवलं होतं की मी 10 लाख मुलांना भेटणार. प्रत्यक्षात ते 17 लाख मुलांना भेटले होते. 13,000 परदेशी विद्यार्थ्यांना भेटले होते. 1.5 कोटी विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या लॅपटॉपवरून उत्तरं दिली होती. जिथं जाईल तिथं मुलांचं कोंडाळ त्यांच्या भोवती जमा झालं होतं. आणि म्हणून 11 सप्टेंबर 2006 त्यांनी कशी आपल्या स्वामीजीकडे इच्छा व्यक्त केली होती की माझा मृत्यू मुलांच्या समोरच व्हावा, मी शेवटचा श्वास मुलांच्या समोरच व्हावा. स्वामीजी म्हणाले, जशी तुमची इच्छा. 27 जुलै 2015 APJ अब्दुल कलामांना IIM शिलाँग या ठिकाणी राहण्याजोगी पृथ्वीची निर्मिती या विषयावर व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले. APJ अब्दुल कलाम आपले स्वीय साहेब सिंग सृजनपाल सिंग याच्यासहित विमानानं निघाले, गुवाहाटीला उतरले. गुवाहाटीवरून ते गाडीनं शिलाँगला गेले. शिलाँगमध्ये सभागृह खच्च भरलेलं होतं. 6 फूट उंच व्यक्तिमत्वाचा माणूस सभागृहामध्ये प्रवेश करताच टाळ्याचा कडकडाट झाला. क्षणाचाही विलंब न होता या माणसानं बोलायला सुरुवात केली. संपूर्ण जगाचं तत्वज्ञान तो माणूस सांगत होता आणि आपण काय केलं हे सांगत होता. त्यांचा प्रत्येक मुद्दा हा स्क्रीनवर दिसत होता. श्रोत्यांचे कान त्यांचा प्रत्येक शब्द साठवत होते. सगळ्या व्यक्तींचे डोळे त्यांच्याकडेच लागले होते. एक एक मुद्दा स्पष्ट होत होता. व्याख्यान शेवटी आलेलं होतं. एवढ्यातच कलाम अडखळ, कलाम धाडकन कोसळ, कलाम यांचे हातपाय आखडले. सृजनपाल सिंग पटकन उठला, पायातले बूट काढले. त्यांचा मुटकुळा झालेला होता, तो ओरडला, ॲम्ब्युलन्स आणा, कोणीतरी ॲम्ब्युलन्स आणा. कलामांना उतरून ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं आणि शेजारच्या बेथानी हॉस्पिटलमध्ये नेलं. बेथानी हॉस्पिटलमधल्या सगळ्या डॉक्टरने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी मुख्य डॉक्टरने जाहीर केलं, कलाम इज नो मोर. कलाम या जगात राहिले नाही. एका मिनिटभरात ही बातमी संपूर्ण भारतभर पसरली आणि दिल्लीतील सगळी माणसं अब्दुल कलाम ज्या ठिकाणी 10 राजाचे मार्ग या बंगल्यात राहत होते
तिकडे रांग लागली की कलामांचा पार्थिव इथं येईल, आपल्याला पार्थिवांचं दर्शन तरी घ्यायला मिळावं. तिकडे रांग लागलेली होती. 28 जुलैला कलामांचं पार्थिव तिरंगी ध्वजामध्ये गुंडाळण्यात आलं आणि विमानानं ते दिल्लीला नेण्यात आलं. 10 राजाजी मार्ग या बंगल्यामध्ये ते परेट ते शव ठेवलं. दिवसभर कुलगुरू शास्त्रज्ञ प्राध्यापक शिक्षक हे सगळे भेटत होते. सासरू नयनाने आदरांजली श्रद्धांजली वाहत होती. दिवसभर रांग हटत नव्हती. ही बातमी जेव्हा रामेश्वरमला समजली तेव्हा रामेश्वरमच्या लोकांनी लोकसभेला कळवलं, पंतप्रधानांना कळवलं की आमच्या सुपुत्राचा अंत्यविधी दिल्लीत नाही करायचा, तो आमच्या मातीतच करायचा, रामेश्वरममध्येच करायचा. लोकसभेनं मान्यता दिली आणि 30 जुलैला विमानानं APJ अब्दुल कलाम यांचं पार्थिव मद्रासला आणण्यात आलं आणि मद्रासवरून संरक्षण खात्याच्या गाडीतून ते रामेश्वरमला आणलं. तामिळनाडूमध्ये सगळे लोक रामेश्वरमला धावत होते. ज्यांना गाडी मिळाली ते गाडीतनं जात होते, ज्यांना गाडी मिळाली नाही ते पळत होते, चालत होते. रस्त्यातून पाण्याचे औषधाचे स्टॉल तयार केले होते, अन्नाचे स्टॉल तयार केले होते. भुकेलेल्या जेवण देत होते, तानेलेला पाणी देत होते. लाखो न माणसं रामेश्वरममध्ये जमा झाली होती. रामेश्वरममध्ये पेई करंबू नावाचं मैदान आहे, त्या मैदानामध्ये त्यांचा अंत्यविधी करायचा होता. मैदानाच्या भोवती लाखो लोक जमलेले होते. आपल्या घरातील परला भाऊ गेला, आपल्या भारताचा आधारस्तंभ गेला, ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये होती. गाडीतून ते पार्थिव जेव्हा बाहेर काढलं तेव्हा कलाम अमर रहे नावाच्या घोषणा झाल्या. हे पार्थिव पे करंबूच्या मैदानाच्या मध्यभागी आणलं आणि मध्यभागी कलामांचा अंत्यविधी करण्यात आला. ज्या अब्दुल्ला चिंचोके आणि पेपर विकून आपल्या कला शिक्षणाला सुरुवात केली त्याच अब्दुलनं राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणून रामेश्वरमच्याच मातीमध्ये चिरविश्रांती घेतली. रामेश्वरम ते रामेश्वरम असा हा प्रवास. रामेश्वरमची कथा इथं संपते. पण मित्र हो, रामेश्वरांना माहिती रामेश्वरमच्या या कलामाने मागं ठेवलं काय? 10 राजाजी मार्ग जेव्हा इथं जेव्हा शोधण्यात आलं काय ठेवलं होतं? तिथं काहीच नव्हतं. तिथं होतं एक मनगटी घड्याळ, 4 ड्रेस होते, बुटाचे 2 जोड होते, मात्र 25,000 पुस्तक.